नमस्कार, मेधा सुक्तमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून हार्दिक स्वागत. मेधा सुक्तमच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत असत्यमेव जयते या पुस्तकाचे लेखक श्री अभिजित जोग सर यांना. अभिजित जोग सर हे मुळात मार्केटिंग या क्षेत्रातले आहेत. प्रतिसाद कम्युनिकेशन्स या संस्थेच्या माध्यमातून गेली 40 वर्ष मार्केटिंग, ब्रँडिंग, कॉपीरायटिंग, ॲडव्हर्टायझिंग या क्षेत्रामध्ये ते काम करतायत. याच समूहातील प्रतिसाद प्रॉडक्शन्स या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक चित्रपटांची आणि नाटकांची निर्मिती केलेली आहे. मुळामध्ये इतिहास या विषयाची आवड असलेले अभिजित जोग सर यांनी भारतीय परंपरा आणि उज्ज्वल वारसा यांची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने कशी लोकांपर्यंत येईल याचा सातत्याने विचार केला आणि याचमुळे त्यांनी हेरिटेज फर्स्ट हे सोशल मीडियावर एक पेज चालू केलं. या पेजला अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळाली. ब्रँडिंग या विषयावरचं ब्रँड नामा हे पुस्तकसुद्धा त्यांचं प्रकाशित झालेलं आहे आणि अतिशय कमी कालावधीमध्ये ते खूप लोकप्रिय झालं. आता असत्यमेव जयते या पुस्तकाचे ते लेखक आहेत. हे पुस्तक आपल्याला आजपर्यंत भारतीयांना शालेय वयोगटापासून मोठ्यांपर्यंत जो चुकीचा इतिहास सांगितला गेला, दृढ केला गेला आणि हेतुपुरस्सरपणे रुजवला गेला ह्याच्यावर त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. आपण आज या पुस्तकातल्याच काही महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्याशी बोलणार आहोत. मी अभिजित जोग सर तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही मेधा सुक्तमच्या या भागामध्ये आलात, या व्यासपीठाला तुम्ही वेळ दिला. तुम्ही खरं तर खूप वेगवेगळ्या मोठ्या व्यासपीठांवर जात असता. या पुस्तकाची वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरं झालेली आहेत. हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी अनेक भाषांमध्ये ही पुस्तकं आत्ता सध्या लोकांना अवेलेबल आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही देशभर विविध कार्यक्रम अनेक भाषांमधून करत असता. आमच्या छोट्याशा व्यासपीठावर तुम्ही येण्याचं मान्य केलं. मी खूप मनापासून तुमचं स्वागत करते सर. नमस्कार मेधाताई. छोटंसं व्यासपीठ वगैरे सगळं तुम्ही विनयाने बोलताय मला माहिती आहे. तुमच्याबरोबर गप्पा मारण्यासारखा दुसरा आनंद नाही. अनेक लोकांना जरी भेटत असलो तरी आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. थँक्यू सर. आज आपण सरांशी बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या विषयात. सर, तुमच्या पुस्तकामध्ये प्रामुख्याने एक थिअरी जी आपल्याला चुकीची शिकवली गेली ती तुम्ही खूप विस्ताराने मांडली आहे आणि त्या थिअरीचं, त्या सिद्धांताचं खंडन केलं आहे. आर्य इन्व्हेजन थिअरी किंवा आर्यांचं आक्रमण किंवा स्थलांतर. खरोखरच आर्य हे भारतात बाहेरून आलेला असा वंश होता? काय आहे नक्की ही थिअरी? आर्यन इन्व्हेजन थिअरी ही मुळात मुख्यतः असं सांगते की भारताच्या पश्चिमेकडून आणि रशियाच्या दक्षिण भागात जो स्टेप्स नावाचा प्रदेश आहे, त्याला युरेशिया असंही म्हटलं जातं, त्या स्टेप्स प्रदेशातून गोरे लोक आपल्याकडे आले, सोनेरी केसांचे, निळ्या डोळ्यांचे, आणि त्यांनी भारतात येऊन भारतातली जी मूळ द्रविडियन संस्कृती होती तिचा विनाश केला. त्या द्रविडियन लोकांना दक्षिणेकडे ढकललं आणि भारतात येऊन त्यांनी संस्कृत भाषा आणि वैदिक साहित्य म्हणजे ऋग्वेदापासून ते उपनिषदांपर्यंत हे सगळं त्या गोऱ्या लोकांनी भारतात येऊन निर्माण केलं असं ही थिअरी सांगते किंवा असा हा सिद्धांत सांगतो. हा थोडक्यात हा सिद्धांत आहे. आता तो खरा आहे का खोटा आहे याच्याबद्दल तोच तर मुख्य प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर मुळात हा सिद्धांत पूर्णपणे खोटा आहे असं माझंच म्हणणं आहे, असं नाही तर अनेक विद्वानांनी ते सिद्ध केलेलं आहे. पण तरी हाच सिद्धांत आज इतिहास म्हणून आपल्याला शिकवला जातो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी ह्या पुस्तकात त्याच्यावर जास्ती भर दिलेला आहे किंवा पहिलंच प्रकरण पुस्तकातलं या विषयावरती लिहिली. हो, खरोखरच आपल्याला वर्षानुवर्ष हे सांगितलं गेलं आणि त्याच्यामुळे दुफळी निर्माण करण्यासाठी ते यशस्वी झाले. इव्हन आपल्याला हे पण सांगितलं गेलं की वास्को द गामाने भारताचा शोध लावला किंवा कितीतरी आपल्या शास्त्रज्ञांनी, ऋषी मुनींनी, गणितज्ञांनी जे शोधून काढलं. इव्हन पायथागोरसचा सिद्धांत आपण म्हणतो तो शुद्धोधन याचं सुलभ सूत्रमध्ये आहे पण असं खूप आपल्याला केलं. मग काय त्याचा मागे उद्देश काय होता त्यांचा? हा सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. थोडंसं विस्ताराने सांगावं लागेल. ब्रिटिश लोक जेव्हा भारतात आले पहिल्यांदा 1614 साली सर थॉमस रो हा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी
जहांगीर बादशाहच्या दरबारात आला आणि त्यांनी भारतात व्यापार करण्याची परवानगी बादशाहकडनं मिळवली आणि नंतर त्यांनी सुरत मद्रास कलकत्ता या सगळ्या ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या. आपण ऐकलेलं असतं की शिवाजी महाराजांनी सुरतची वखार लुटली वगैरे. तेव्हा जे ते लोक इथे आले त्या व्यापाराच्या निमित्ताने अनेक लोक भारतात यायला लागले. त्यातले काही चांगले विद्वान होते. त्या विद्वानांनी जेव्हा भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांना सॉरी असं लक्षात आलं की भारतीय संस्कृती ही अत्यंत प्राचीन आणि अत्यंत महान आहे आणि विशेषतः संस्कृत भाषा, संस्कृत भाषेचं ग्रीक, लॅटिन आणि इतर युरोपियन भाषांशी कमालीचं साम्य आहे. म्हणजे इतकं साम्य आहे की ते वरवरचं आहे असं म्हणता येणार नाही, तर ते स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी ज्याला आपण म्हणतो तसं साम्य आहे. आणि मग त्यांनी आणखीन जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की श्रीलंकेपासून आइसलंडपर्यंत आपण जर हा जगाचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर हा प्रचंड विस्तीर्ण प्रदेश, म्हणजे बहुतेक सगळा आशिया आणि सगळा युरोप या सगळ्या भाषा या संस्कृतशी साम्य असणाऱ्या आहेत. अच्छा. आणि त्यांना हेही माहिती होतं की संस्कृत ही सगळ्यात प्राचीन भाषा आहे, या सगळ्या भाषांमधली सगळ्यात जुनी भाषा संस्कृत आणि ऋग्वेद हा जगातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहे. जगातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ, त्याच्या आधीचं वाङ्मय अस्तित्वात नाही. त्यामुळे मग त्यांनी हे मान्य केलं की संस्कृती आणि भाषा यांचा प्रवाह भारतातनं पश्चिमेकडे गेला. वॉल्टेअर हा जे अतिशय सुप्रसिद्ध तत्वज्ञ आहे की ज्याच्या विचारांवर फ्रेंच राज्यक्रांती झाली असं म्हटलं जातं, ते वॉल्टेअरनी असं म्हटलंय की युरोपियन सिव्हिलायझेशन वॉज बॉर्न ऑन द बँक्स ऑफ द गँजेस. अच्छा. म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावर युरोपच्या संस्कृतीचा जन्म झाला. इतकं स्पष्ट शब्दात त्यांनी तेव्हा मान्य केलं. पण जसा पुढे काळ जाऊ लागला आणि 1750 सुमारास किंवा त्याच्यानंतर 1757 साली प्लासीची लढाई झाली आणि तिथे त्यांनी सिराजुद्दौलाचा पराभव केला. त्यानंतर ते हळूहळू भारतात पाय पसरायला लागले. 1818 त्यांनी मराठ्यांचा पराभव करून शनिवारवाडा जिंकला आपल्याला माहिती आहे. त्यानंतर त्यांना हे कळलं की आता आपण इथे फक्त व्यापार नाही तर इथे आपण राज्य करू शकतो आणि एवढंच नाही तर आपलं राज्य खूप प्रदीर्घ काळ इथे चालणार आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग त्यांना हे फार अडचणीचं झालं की जे लोक आपले गुलाम होणार आहेत त्यांची संस्कृती फार महान आहे आणि त्यांच्या संस्कृतीपासून आपली संस्कृती निर्माण झाली हे मान्य करणं त्यांच्यासाठी अशक्य होतं. मग आता यातनं सुटका कशी करून घ्यायची? ही सुटका करून घेण्यासाठी ब्रिटिश लोक हे मुळातच चलाख अतिशय आणि हुशार, त्यामुळे त्यांनी हा असा सिद्धांत मांडला की बरोबर आहे संस्कृत आणि वेद यांची निर्मिती भारतात झाली पण ती तुम्ही केलेली नाही तर ती गोऱ्या लोकांनी केलेली. अच्छा. असा सिद्धांत मांडल्यानंतर मग त्यांना त्यांच्या इथल्या राज्यासाठी एक अधिष्ठान मिळालं आणि त्यांना गुलाम करणं सोपं केलं. कारण त्यांना हे माहिती होतं की आपण यांना हे जर सांगत गेलो की तुमच्याकडे जे काही चांगलं आहे ते सगळं गोऱ्या लोकांनी तुम्हाला दिलेलं आहे. मी आणखी थोडक्यात सांगतो की त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की ग्रीक लोक जेव्हा इथे आले, म्हणजे जेव्हा अलेक्झांडरचं इथे आक्रमण झालं आणि ग्रीक लोकांशी तुमचा संपर्क आला तेव्हा मग तुम्हाला विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, संस्कृती, काव्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्रीकांकडनं शिकला. म्हणजे पहिल्यांदा भाषा आणि वेद तुम्हाला गोऱ्या लोकांनी दिले, मग ह्या बाकी सगळ्या विज्ञान आणि तत्वज्ञान वगैरे गोष्टीसुद्धा गोऱ्या लोकांनी दिल्या. आता आम्ही आलेलो आहोत, आम्ही तुम्हाला आधुनिक विचार आणि तंत्रज्ञान वगैरे देतो आहे तर तुम्ही स्वागतच केलं पाहिजे ब्रिटिशांचं, तुम्ही विरोध कशाला करता? अशा पद्धतीने त्यांनी भारतीय लोकांच्या मनात असं भरवलं की तुमच्याकडे काहीही चांगलं नाही आहे, जे काही चांगलं आहे ते तुम्हाला गोऱ्या लोकांनी बाहेरून आलेलं आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी हा सिद्धांत समोर मांडला. असा तो एक उद्देश होता हे करण्यामध्ये. म्हणजे पहिल्यांदा व्यापारासाठी आलेले, नंतर राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि मग ते सोपं जावं म्हणून आपल्याला मानसिकदृष्ट्या आधी ताब्यात घ्यायचं आणि मग राज्य करायचं. यासाठी आर्य बाहेर आले. किती मोठा दुष्परिणाम झाला नाही का याचा? भयंकर मोठा दुष्परिणाम. म्हणजे भारताच्या इतिहासात अनेक गोष्टींची फसवणूक झालेली आहे पण मी असं म्हणतो की आर्यन इन्व्हेजन थिअरी इज द मदर ऑफ ऑल डिसेप्शन्स. म्हणजे सगळ्यात मोठी फसवणूक हीच आहे, कारण की यातनं भारतीय समाजात खूप मोठी फूट पडली. म्हणजे तुम्ही विचार करा, उत्तर विरुद्ध दक्षिण, नंतर संस्कृत विरुद्ध तामिळ किंवा हिंदी विरुद्ध तामिळ, उच्च जातीचे लोक विरुद्ध निम्न जातीचे लोक, तथाकथित निम्न जातीचे लोक, ह्या सगळ्या ज्या हे सगळे जे वाद निर्माण झाले ते मुख्यतः त्याचा आधार आर्यन इन्व्हेजन थिअरी हाच आहे.
आणि हे इतकं घातक आहे आपल्या देशासाठी. तुम्ही ऐकलं असेल की नुकतंच असा एक आवाज उठायला लागला आहे की भारत हा एक हे भारत एक राष्ट्र नाही तर हा इट्स अ युनियन ऑफ स्टेट्स. तर याच्यातनं पुढची मागणी ही येणार आहे की दक्षिणेकडची जी 5 राज्यं आहेत त्यांनी आता भारतापासून वेगळं व्हावं. आणि याचा आधार हाच असणार की आर्यन इन्व्हेजन थिअरी, की ते दक्षिणेच्या लोकांना सांगणार की हे लोक जे आहेत ते उत्तरेकडचे लोक हे बाहेरून आलेले आहेत, तुमची संस्कृती ही भारतातली मूळ संस्कृती होती, तिला यांनी तुम्हाला तेव्हा हरवलं आणि दक्षिणेकडे पाठवलं, तर तुम्ही यांच्याबरोबर कशाला राहता, तुम्ही वेगळे व्हा. म्हणजे भारत तोडण्याचा जो तोडण्याचं जे कारस्थान चालू आहे त्याचा आधार हाच आहे. दुसरं असंही सांगितलं जातं की पशुपती ते तिरुपती हा एक रेड कॉरिडॉर आहे, जिथे सगळ्या जंगलांचा प्रदेश आहे आणि नक्षलवाद्यांचा तिथे प्रादुर्भाव आहे. तिथे असंच मांडणी केली जाते की आदिवासींचं एक वेगळं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. आणि त्यांनाही ते हेच सांगतात की तुम्ही इथले मूळ निवासी आहात आणि बाकी सगळ्या ज्या उच्च जाती आहेत त्या बाहेरून आलेल्या आहेत, हा तुमचा देश आहे, तर तुम्ही स्वतःसाठी एक वेगळं राज्य मागा, राष्ट्र मागा. याचा आधार काय आहे, पुन्हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. म्हणजे भारत तोडण्यासाठी तोडो भारत ही जी काय एक मोहीम आहे त्या सगळ्या गोष्टींचा आधार हा आर्यन इन्व्हेजन थिअरी आहे. आणि म्हणून ही कशी खोटी आहे हे आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे आणि लोकांच्या मनातनं ते काढून टाकलं पाहिजे मुख्यतः. पण हे इतकं रुजलं आहे ना, आणि शालेय स्तरापासून सगळीकडे आपल्याला जे शिकवलंही जातं, आणि याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा इंग्रजांनी राज्य करणं सुरू केलं, मग त्याच्यामध्ये मेकॉलीची शिक्षण पद्धती किंवा मॅक्स म्युलरनी, तर त्यांनी खूप मोठी भूमिका वठवली नाही का? खूपच. म्हणजे मी जसं सांगितलं की ब्रिटिश लोक अतिशय चलाक आहेत, त्यांनी हे ओळखलं की हजारो मैलांवरनं भारतात येऊन आपल्याला राज्य करणं फक्त लष्करी बळाच्या जोरावर हे काही फार काळ शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी त्यातनं असा एक प्लॅन बनवला की भारतीयांचं मानसिक खच्चीकरण करायचं, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करायचं, त्यांचा आत्मसन्मान आत्मविश्वास नष्ट करायचा. हे एकदा केलं की हे लोक मेंढरासारखे आपल्या मागे येतील आणि असं मानायला लागतील की इंग्रजी राज्य आपल्याकडे आलं हे जणू काही आपल्यासाठी ईश्वरी वरदान आहे. आणि तसंच झालं, आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपले लोक असंच मानत आले. आजही पाश्चिमात्य देशांची नक्कल करणं हेच आपल्याला याच्यातच आपण धंद्यता मानतो, कारण आपली मानसिकता तशी बिघडवण्यात आलेली. आणि त्याच्यासाठी इंग्रजांनी दोन गोष्टींवर भर दिला, त्या दोन गोष्टी म्हणजे शिक्षण आणि इतिहास. कारण की आपली ओळख जी आहे, आपली आयडेंटिटी, ही आपल्याला या दोन गोष्टींमधनं मिळती, शिक्षण आणि इतिहास. त्यामुळे तुमची आयडेंटिटीच नष्ट करायची, तुमची ओळखच पुसून टाकायची, याच्यासाठी त्यांनी ह्या दोन गोष्टींवरती भर दिला. आणि शिक्षण संपवणं, शिक्षण पद्धती जी होती आपली गुरुकुल पद्धती, जो आपल्या श्रेष्ठत्वाचा आधार होता, म्हणजे भारतीय संस्कृतीचं जे श्रेष्ठत्व आहे किंवा महानता आहे त्याचा आधार होता आपली गुरुकुल शिक्षण पद्धती. आणि ते काम घेतलं मेकॉले नावाच्या एका माणसाने हातात. आपल्याला माहिती आहे मेकॉलेचं नाव आपण सगळ्या भारतीयांनी ऐकलेलं आहे. त्यांनी गुरुकुल पद्धती नष्ट केली. आणि जसं मी सांगितलं की आधी अनेक ब्रिटिशांना या आपल्या संस्कृतीचा अतिशय संस्कृतीबद्दल आदर वाटत होता, तर वॉरन हेस्टिंग्स आणि विल्यम जोन्स हे दोन नावं अतिशय प्रसिद्ध आहेत, त्या दोघांनी असं सांगितलं होतं की भारतात शिक्षणाचं माध्यम हे संस्कृत असलं पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की पाश्चिमात्य जे नवीन ज्ञान आहे ते ज्ञान भारतीय भाषांमध्ये जर परावर्तित करायचं असेल तर ती क्षमता फक्त संस्कृतमध्ये. अच्छा. पण मेकॉलेनी काय केलं की एक तर गुरुकुल सगळी नष्ट केली, शिक्षणाचं माध्यम हे संस्कृत बदलून इंग्रजी हे केलं. इंग्रजी ही आपली भाषा नव्हती, त्यामुळे साहजिकच इंग्रजीचा एक बागुलबोळा निर्माण झाला. आजही आपण बघतो की ग्रामीण भागात आलेल्या मुलांना ते आवड जातं. आणि मग फारकत होते, शिक्षण फारकत होते, मनात एक न्यूनगंड निर्माण होतो की मला इंग्लिश येत नाही म्हणजे काहीतरी माझ्यात कमी आहे. आणि हा न्यूनगंड, ही हीनत्वाची भावना ही परत परत वाढत गेली आणि त्या सगळ्याच्यातनं त्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं. दुसरा इतिहास, या इतिहासाचं काम हातात घेतलं मॅक्समुलरने. मॅक्समुलर हा जर्मन विद्वान होता, पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लंडमध्ये एक बोडेन चेअर म्हणून एका कर्नल बोडेन यांनी ती निर्माण केली होती, बोडेन चेअर ऑफ संस्कृत. आणि त्याचा उद्देशच हा होता की इंग्रज तरुणांनी किंवा युरोपियन तरुणांनी संस्कृत शिकावं आणि भारतात जावं, म्हणजे त्यांना भारतीय लोकांना हे पटवून देता येईल की तुमचा धर्म कसा चुकीचा आहे,
आम्ही अभ्यास केलाय तुमच्या धर्मातल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही आता ख्रिश्चॅनिटीचा स्वीकार करा. अच्छा, म्हणजे त्या बोडेंचरची जी उद्दिष्ट होती त्या उद्दिष्टांमध्ये हे लिहिलेलंच आहे की भारतात जाऊन आपल्या युरोपियन तरुणांना ख्रिश्चॅनिटीचा प्रसार करता यावा यासाठी मी ही चेअर स्थापन करतो. आणि तिथे शिक्षण घेऊन मॅक्समुलरनी संस्कृत तिथे शिकला आणि त्यांनी भारतीय ग्रंथांचा अभ्यास केला. आपल्याला अनेक वर्ष असं सांगण्यात आलं की मॅक्समुलरनी आपल्या ग्रंथांचं भाषांतर केलं म्हणून आपलं ज्ञान सगळ्या जगापर्यंत पोहोचलं. ह्या सगळ्या थापा आहेत शुद्ध. तो कुठल्याही चांगल्या हेतूने या भाषा शिकला नव्हता. त्यांनी आपला हेतू स्पष्ट लिहून ठेवला आहे की मला भारतीय लोकांना हे दाखवून द्यायचं आहे की तुमच्या धर्मामध्ये कसं सगळं नैतिकदृष्ट्या रसातळाला गेलेलं आहे तुमचा धर्म. त्याला हवा तसा भाषांतर, त्याला हवा भाषांतर चुकीचं केलं असं नाही म्हणता येणार, पण त्यांनी त्यातनं इंटरप्रिटेशन जे केलं ते इंटरप्रिटेशन. आणि बहुतेक लोकांना आपल्याकडे संस्कृती येत नव्हतं, त्यामुळे तो जे सांगेल ते खरं असं समजून लोकांनी ते मान्य केलं. आणि त्यामुळे शिक्षण मॅकॉले आणि इतिहास मॅक्समुलर या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी आपला विध्वंस केला असं म्हणायला हरकत नाही, आपल्या मानसिकतेचा विध्वंस केला. आणि हे कोणाला लक्षात नाही आलं, लक्षात नाही की आधी गोडवे गायले 18व्या शतकामध्ये आणि नंतर हे सांगितलं की आम्हीच आणलंय हे सगळं, नंतर हेच कसं चुकीचं आहे हे पण सांगितलं. कारण काय, सगळ्याच सगळीच माध्यमं सगळ्याच सगळी सत्ता त्यांच्या हातात होती, त्यामुळे त्यांना ते शक्य झालं. आणि मध्ये काळ पण गेला होता, आपले लोक तेव्हा खूपच तसेही खचलेल्या मनस्थितीत होते, आपली सगळीच राज्य कोलमडून पडली होती, ब्रिटिश एक नवीन सत्ता येते आपण गुलाम होतो या भावनेतनं लोक आधीच हादरलेले होते. त्याच्यात ह्या गोष्टी त्यांना पटापट गळी उतरवणं शक्य झालं. आणि मुळात विविधता होती, त्यात फाटाफूट करण्यामध्ये ते तर झाले, त्याच्यामुळे अजून डिव्हिजन्स होत गेले. डिव्हिजन्स कशा होतील हेच ते बघत गेले आणि त्यात त्यांना दुर्दैवाने यश आलं असं म्हटलं. आणि मुळामध्ये आर्य या शब्दाचा सुद्धा विपर्यास पूर्णपणे ऋग्वेदामध्ये काय सांगितलंय कोणत्या अर्थाने. ऋग्वेदात आणि आपल्या परंपरेत आर्य याचा अर्थ असा आहे की जो विचारांनी चांगला आहे, जो आचारांनी चांगला आहे, जो ज्येष्ठांचा आदर करतो, जो ज्ञानी आहे, उत्तम गुणसंपन्न आहे, दुर्बलांचं रक्षण करतो, असे सगळ्या गुणांचा संचय ज्याच्यामध्ये आहे तो आर्य. तो वंश नाही आहे. त्यामुळे हे गुण ज्याच्यात आहेत त्या सगळ्यांनाच आर्य म्हटलं जायचं, किंवा हे गुण आपल्यात आहेत असं ज्यांना वाटायचं ते स्वतःला आर्य म्हणून घ्यायचं. त्यामुळे आर्य हा वंश ही पहिली गल्लत हे मॅक्समुलरनी केली. आणि त्यातनं किती भयानक परिणाम निर्माण झाले आपल्याला माहिती आहे की मग जर्मनीमध्ये हिटलरनीसुद्धा तोच विचार पकडला आणि त्यांनी असं सांगितलं की खरे आर्य आम्ही आहोत. आणि त्या वांशिक श्रेष्ठत्वाच्या भावनेतनं त्यांनी केवढा भयंकर संहार केला. हे सगळं त्या एका आर्य हा वंश आहे ही जी काही चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आलं त्यातनं हे सगळे घातक या सगळ्या घातक गोष्टी त्यातनं निर्माण झाल्या. इंग्रजांनी फक्त ते थोडंसं कलानी घेऊन, इंग्रज लोक हुशार होते, जर्मनी आणि इंग्लंड यांच्यामध्ये हाच फरक आहे की जर्मन लोकांनी त्याचा डायरेक्ट हिंसेमध्ये त्याचा उपयोग केला. ब्रिटिशांनी अत्यंत चतुराईने आपल्या लोकांना खचवून जणू काय आम्ही तुमच्या याच्यात काहीच मध्ये पडत नाही आहोत, फक्त आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमची संस्कृती आणि तुमचं धर्म काय आहे ते, त्यातनं तुम्हीच बघा आता तुम्हीच शिका त्यातनं. अशा पद्धतीने अत्यंत साळसूतपणे आणि मनभावीपणे त्यांनी हे सगळं आपल्यासमोर मांडलं. इवन काश्मीर फाईल्स चित्रपटामध्ये सुद्धा शेवटी असं म्हटलंय की काश्मीरी पंडित म्हणजे काही विशिष्ट जात नाही तर ती डिग्री. बरोबर, म्हणजे आता सुद्धा आपण संगीत क्षेत्रातले विशिष्ट उंची प्राप्त केल्यानंतर त्यांना पंडित म्हणतो, त्याच्याही पुढे केलं तर अलंकार म्हणतो वगैरे जसं आहे तसं. तर ती डिग्री प्राप्त केलेल्या ज्ञानी व्यक्तीला पंडित म्हणतात, म्हणजे पंडितांवर अशी गोष्ट झाली म्हणजे काही विशिष्ट जातीच्या लोकांवर झाली असं त्याचा अर्थ घेऊ नये असं त्यांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये प्रश्नच नाही तसं केलं. तसं हे आर्य म्हणजे अशी काही विशिष्ट कुठली जात नाहीये किंवा समाज नाही, वंश तर नाहीच, नाहीच आहे, वंशही नाहीये, तर ते रेसिझम कडे वळवलं, मुद्दा वळवण्यात आलं. तर ते इनफॅक्ट मी पुस्तकात लिहिलंय या प्रकरणात नाही दुसऱ्या एका प्रकरणात की बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलंय की पूर्वी वंश जे मिळायचे लोकांना ते जन्मापणाप्रमाणे नाही मिळायचे, ते जन्मजात वंश नव्हते. तर ते कसे दिलं जायचे वंश याचं बाबासाहेबांनीच वर्णन केलं की 12 वर्ष प्रत्येकाला गुरुगृही राहावं लागायचं, शिकावं लागायचं, मुलं मुली दोघांनाही शिकावं लागायचं. 12 वर्षानंतर त्या सगळ्यांची मुंज केली जायची
आणि मग त्यांचे जे गुरु होते ते त्यांचा स्वभाव, त्यांची ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना वंश प्रदान करायचे. अच्छा. की जो अतिशय अभ्यासू असेल आणि समजा एक रिसर्च ओरिएंटेड असेल त्याला ब्राह्मण करायचे, जो थोडासा काय म्हणू त्याला शक्ती आणि शौर्य ज्याच्यामध्ये असेल त्याला क्षत्रिय करायचे. अशा पद्धतीने गुरुजन त्यांना वंश प्रदान करायचे. आणि हे कोणी दुसरं तिसरं नाही तर बाबासाहेब सांगतात. जन्माने मिळालेली जात नाहीये, तर ही कर्मानी क्षमतेने दिली जायची. ती नंतर त्याचं विकृतीकरण झालं, विपर्यास झाला आणि ती जन्मानी मिळायला लागली. ते चुकीचं होतं अर्थातच, पण मूळ आपली संस्कृती तशी नाही. बापरे, म्हणजे केवढी मोठी कॉन्स्पिरसी ही आहे. ती त्या काळामध्ये जे आपले लोक होते, आपले पुढारी तत्सम म्हणू आपण त्याला, तर त्यांनी याचं खंडन नाही केलं, असा प्रयत्न नाही केला का? खतपाणीच घातलं उलट. भारतीय त्यावेळचे जे स्वातंत्र्य पूर्व काळातले जे पुढारी म्हणू आपण, त्यांची भूमिका निर्णायक ठरली असती आणि त्यांनी ती घ्यायला पाहिजे होती ना. नाही, मी थोडंसं तुम्ही तो काळ काय होता याचा विचार करा. आपल्याला साहजिकच असं मनात येतं हे बरोबर आहे, पण त्या काळाचा तुम्ही जर विचार केला, हे या गोष्टी साधारण 1830 सुमारास घडल्या सगळ्या. मॅक्स मुलरनी हे प्रतिपादन केलं, तो काळ आहे साधारण 1830. 1818 नुकतीच पेशवाई संपलेली होती आणि भारत पूर्णतः गुलामीत ढकलला गेला होता. त्यामुळे तेव्हा आपले लोक अतिशय खचलेल्या मनस्थितीत होते. म्हणजे एक पुन्हा आपण एका गुलामीत ढकलले गेलो, हा एक त्याच्यात विचार होता. त्यामुळे कोणाला याचा प्रतिवाद करणं, आणखीन याला काउंटर करणं, ह्या मनस्थितीतच तेव्हा लोक नव्हते. म्हणजे तेव्हा जर तुम्ही बघितलं तर फारसे मोठे नेते किंवा विचारवंत असे तेव्हा समाजात निर्माणही होत नव्हते. आपला जो वैचारिक पुनरुत्थान सुरू झालं ते 1875 नंतर सुरू झालं. आणि मग तेव्हा न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक हे सगळे नेते निर्माण झाले. त्यामुळे मधला जो काळ होता त्या काळात असं खंडन करेल किंवा प्रतिवाद करेल अशी आपल्या देशाची परिस्थितीच नव्हती, दुर्दैवाने समाजाची परिस्थिती नव्हती. त्यामुळे तेव्हा कोणी करू शकलं नाही. आणि नंतर जेव्हा हे लोक उदयाला यायला लागले तोपर्यंत मधल्या काळात हा सिद्धांत जणू काही हा कन्फर्मच आहे किंवा हाच इतिहास आहे अशा पद्धतीने तो प्रस्थापित करण्यात आलेला होता. त्यामुळे अनेक असे लोक होते की ज्यांना याचा विचार करायला आणि तेव्हा इतर इतकी कामं असायची. भारताच्या स्वातंत्र्याचा विचार होता, समाजाच्या पुनरुत्थानाचा विचार होता, ते सगळं करून पुन्हा या इतिहासावर विचार करता येईल इतका वेळ पण लोकांना मिळत नसेल असं मला वाटतं. त्यामुळे अनेक लोकांना हे तरी विवेकानंद आणि या सगळ्या दोन मुख्य नावं सांगता येतील, विवेकानंद आणि बाबासाहेब आंबेडकर. या दोघांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की हा तुमचा जो सिद्धांत आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे, त्याला कुठलाही आधार नाही आहे, हे सांगणारी ही दोन लोकं निश्चित होती. नंतर स्वामी दयानंद जे होते ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली त्यांनीसुद्धा याचा प्रतिवाद केला, अनेक लोकांनी केला. पण मधला जो काही काळ गेला 1930 साधारण 1980 1880 त्या काळात मात्र आपल्याकडे कोणी असे विद्वान किंवा विचारवंत किंवा नेते नव्हतेच की जे याचा प्रतिवाद करू शकतील. आणि त्या मधल्या काळामध्ये हे सगळं प्रस्थापित झालं, इतिहास म्हणून प्रस्थापित झालं. आणि सगळ्या युरोपियन विद्वानांनी सुद्धा मग ते उचलून धरलं. म्हणजे एक जेम्स मिल म्हणून एक ब्रिटिश गृहस्थ होता, त्याने हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणून एक 6 खंड लिहिले. आणि तो कधी भारतात आला पण नव्हता, पण त्यांनी इतकं वाईट लिहिलं भारताबद्दल की जणू काही भारतीय संस्कृती म्हणजे नैतिकदृष्ट्या पूर्णतः रसातळाला गेलेली संस्कृती आहे. अशा पद्धतीने त्यांनी युरोपमध्ये भारताबद्दल जे एक जो आदर निर्माण झाला होता तो पुसून टाकण्यासाठी त्यांनी हा उद्योग केला. आणि नंतर आता सगळे लोक जेव्हा अभ्यास करतात तेव्हा हे लक्षात येतं की हे त्यांनी मुद्दाम केलेलं होतं की भारताचं चित्र जे आधी फार वर गेलं होतं किंवा त्याच्याबद्दल खूप आदर निर्माण झाला होता ते पूर्ण उलट्या दिशेने खाली नेण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे अनेक हेतू होते. तो सगळा इतिहास आत्ता आपण बोलत बसलो तर मला वाटतं आपला खूप वेळ जाईल, पण अशा पद्धतीने त्यांनी ते सगळं वेल प्लॅन्ड ती स्ट्रॅटेजी होती. आणि त्यामुळे मग युरोपियन विद्वानसुद्धा जेव्हा तेच बोलायला लागले, इंग्रजसुद्धा तेच बोलायला लागले,
तेव्हा आपल्याकडे असंही मान्यता येत होतं की हे लोक खरे ज्ञानी आणि विद्वान आहेत, आपण यांच्याकडनं आता शिकतोय अशी तेव्हा एक भावना आपल्या समाजात होती. त्यामुळे हे हा प्रतिवाद ठामपणे करणं तितकंसं शक्य झालं. नेहरू वगैरे, नेहरू तर त्याचे पूर्ण समर्थकच होते. तो एक पुन्हा एक वेगळा विषय आहे की भारतात सगळ्या समाजामध्ये जास्तीत जास्त फूट पाडायची. ब्रिटिशांची स्ट्रॅटेजी ही होती की भारतात जास्तीत जास्त फूट पाडायची आणि मग या लोकांना असं सांगायचं की तुम्ही एकमेकात इतके विभागलेले आहात आणि इतके भांडताय एकमेकाशी की तुमच्यावर राज्य करण्यासाठी कोणीतरी एक त्रयस्थ शक्तीच पाहिजे, तुमची सगळ्यांना सारखा न्याय देईल. अच्छा. आणि ह्या आधारावर त्यांनी राज्य केलं की सगळ्या जातींना, सगळ्या धर्मांना, सगळ्या भाषांना, हे सगळ्या ज्या गोष्टी डिव्हिजन्स आपल्याकडे होत्या त्या सगळ्यांना जर समान न्याय द्यायचा असेल तर तुमच्याकडे एक बाहेरचंच कोणतरी पाहिजे असं ब्रिटिशांनी आपल्याला पटवून दिलं. आणि नेहरूंनी तुम्ही जर विचार केलात तर नेहरूंनी सुद्धा नंतर तीच स्ट्रॅटेजी चालू ठेवली स्वतंत्र भारतात सुद्धा. का? कारण त्यांनी ब्रिटिशांची जागा त्यांनी घेतली एवढंच, म्हणजे त्यांनी आपला समाज विभाजितच ठेवला. सगळ्या ते जे काही विभाजन करणारे जे विविध विचार होते किंवा गोष्टी होत्या त्या सगळ्या पुसून टाकण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. आणि या विभाजित समाजाला पुन्हा सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा असेल तर नेहरू खानदान हेच त्याच्यासाठी आवश्यक आहे अशा पद्धतीनेच त्यांनी राजकारण केलं. आणि त्यामुळे ही जी आर्यन आर्यन आर्यांच्या आक्रमणाचा जो सिद्धांत होता तो भारतात फूट पाडण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्यांनी तो तसाच सुरू ठेवला. इनफॅक्ट स्वतंत्र भारतात अतिशय दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की हा या सिद्धांताला आणखीनच बळ देण्यात आलं, कारण की इतिहास हे क्षेत्र स्वतंत्र भारतात डाव्यांच्या हातात गेलं, वामपंथी लोकांचं, आणि त्यांनी हा इतिहासच खरा आहे अशा पद्धतीने तो सगळा मांडला आणि आपल्याला आजवर शिकवत आले. त्यामुळे विद्यापीठं असतील, शाळा असतील, याच्यामध्ये जो इतिहास शिकवला जातो तो आजही असाच शिकवला जातो, हे खरं दुर्दैव. आणि याला हे खरं वाटावं म्हणून बुद्धीचा भ्रम करणारे असे कोणते पुरावे किंवा अशी माहिती त्यांनी आपल्या समोर ठेवली की हा सिद्धांत खरा वाटावा म्हणून त्यांनी काय आपल्या लॉजिक बरोबर ते काय केले? तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा सिद्धांत मांडला तेव्हा त्यांनी याचा एकही पुरावा, ज्याला ठोस पुरावा म्हणता येईल असा दिलेला नाही आणि आजवरही असा एकही पुरावा सापडलेला नाही. बरं. की आर्य पश्चिमेकडनं भारतात आले याचा एकही ठोस पुरावा आपल्याला आजवर मिळालेला नाही. पण त्यांनी काय केलं की संस्कृतपासून ह्या सगळ्या भाषा निर्माण झाल्या. त्याचं मूळ काय होतं की ते भाषिक मूळ होतं, की संस्कृत आणि इतर भाषांमध्ये साम्य आहे. याचा अर्थ की ह्या सगळ्या संस्कृती एकमेकाशी कनेक्टेड आहेत आणि ते संस्कृतपासून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी एक थिअरी अशी मांडली की रशियाच्या दक्षिण भागात हे सगळे आर्य जेव्हा राहायचे तेव्हा तिथे एक प्रोटो इंडो युरोपियन अशी भाषा ते बोलायचे. म्हणजे प्रोटो म्हणजे जुनी किंवा मूळ, प्रोटो इंडो युरोपियन भाषा ते या देशात या भागात बोलायचे. आणि मग तिकडनं ते सगळीकडे पसरले, युरोप पश्चिम युरोपकडे गेले, पूर्व युरोपकडे गेले, आशियात मध्य आशियात आले, इराणकडे आले, नंतर भारतात आले. आणि त्यामुळे या सगळ्या ज्या भाषा आहेत या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या त्या प्रोटो इंडो युरोपियन भाषेपासून निर्माण झालेलं आहे असा त्यांनी एक सिद्धांत मांडला. पण गंमत अशी आहे की ती प्रोटो इंडो युरोपियन भाषा कुठली हे माहीत नाही. त्यात लिहिलेला एकही शब्द आजपर्यंत सापडलेला नाही, कुठलाही शिलालेख त्याचा सापडलेला नाही, कुठलंही वाङ्मय त्याचं सापडलेलं नाही. म्हणजे ही पूर्णतः एक काल्पनिक भाषा आहे. ही भाषा खरंच अस्तित्वात होती याचा एकही पुरावा नाही, कारण मनात मनोमन त्यांना माहिती होतं की या सगळ्या भाषा संस्कृतपासून निर्माण झाल्या होत्या. पण हे मान्य करायचं नाही. जसं आम्ही आपण पाहिलं आधी स्वतः वॉल्टेअरनी असं म्हटलं होतं की जो सगळ्या तत्वज्ञांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असं मानलं जातं, पण हे मान्य करायचं नाही. म्हणून ही एक कल्पना त्यांनी काढली की प्रोटो इंडो युरोपियन भाषा, आणि त्या भाषेचा एकही शब्द सापडलेला नाही तरीसुद्धा ती काल्पनिक भाषा त्यांनी सत्य म्हणून लादली आपल्यावरती. आणि या आधारावर त्यांनी या सिद्धांताचं प्रतिपादन, जणू काही हे आम्ही खूप रिसर्च करून हे सगळं शोधून काढलं आहे आणि आता हे निश्चित कळलेलं आहे आणि आता हाच इतिहास आहे अशा पद्धतीने ते आपल्या गळी उतरवलं.
आणि या सगळ्या भाषांमध्ये जे आपण म्हणतो इंडो युरोपियन भाषा समूह, त्याच्यामध्ये संस्कृत भाषेतले बरेच शब्द आणि त्याचं साधर्म्य प्रचंड प्रमाणात आढळत, प्रचंड सर अशी काही उदाहरणं देता येतील संस्कृत मधनं या भाषांमध्ये आलेले साधर्म्य असलेले? काही ते साधर्म्य इतकं आहे, इतकं विलक्षण आहे की अशी अनेक उदाहरणं आहेत. आपण एक दोन बघूया. पितृ किंवा फादर, मातृ मदर, नाव नेवी, कितीतरी तुम्ही म्हणाल तेवढे उदाहरण आहेत. आणि अशा तुम्ही फ्रेंच भाषा घ्या, ग्रीक भाषा घ्या, लॅटिन घ्या, जर्मन घ्या, इंग्लिश घ्या, आपण इंग्लिशची तर बघितलीच, तसंच तुम्ही पर्शियन भाषा घ्या, कुठलीही भाषा घ्या, संस्कृतचा त्याचा तुम्हाला साम्य संस्कृतशी असलेलं तुम्हाला आढळेलच. म्हणजे आणि तसंच मग एकमेकात आढळतं. जसं आता अफगाणिस्तानमध्ये मुलीला दुख्तर म्हणतात, दुख्तर आणि डॉटर, इट इज सो सिमिलर. हे सगळं एकमेकाशी साधर्म्य आहे आणि याचं मूळ शेवटी सगळं संस्कृत शिवून जुळतं. पण हे मान्य करायचं नाही म्हणून ही प्रोटो इंडो युरोपियन अशी काल्पनिक भाषा त्यांनी तयार केली. पण त्याचा एकही शब्द माहीत नाही, त्यातला एकही शिलालेख नाही, त्यातलं एकही साहित्य नाही, पण तरी ते त्यांनी आपल्याला मान्य करायला लावलं. म्हणजे ह्या सगळ्या युरोपियन भाषांची जननी ही संस्कृत आहे? निश्चितच, निश्चित. आणि ते त्यांनीच आधी मान्य केलं होतं, युरोपियन लोकांनी हे मान्य केलं होतं, पण नंतर ते त्यांना गैरसोयीचं व्हायला लागलं म्हणून त्यांनी हा सगळा बनाव रचला. आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, प्रोटो इंडो युरोपियन भाषा, हे सगळं काल्पनिक त्यांनी एक विश्व उभं केलं फक्त आपली अडचण दूर करण्यासाठी. आपल्या गुलामांची संस्कृती ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यांना कुठल्याही परिस्थितीत मान्य करायचं नाही, त्याच्यावर सोल्युशन पाहिजे. तुम्ही सर एका ठिकाणी उल्लेख केला आहे, एक विद्वान जेफ्री आर्मस्ट्रॉंग यांनी संस्कृत भाषेबद्दल म्हटलं की ती किती शास्त्रशुद्ध आहे आणि किती नियमानुसार चालते. त्याच्यात त्यांनी एक असं वाक्य वापरलेलं तुम्ही लिहिलं आहे की संस्कृत इज सो परफेक्ट दॅट इट इज ऑलमोस्ट लाईक मॅथमॅटिक्स. मला ते इतकं आवडलं. तसं त्यांनी म्हटलेलं आहे, कारण अगदी थोडक्यात सांगतो की संस्कृत, वैदिक संस्कृत जी आहे, वेद लिहिण्यासाठी ती संस्कृत तयार केली गेली. जनरली काय होतं की भाषा ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम विकसित होत जाते आणि लोकसमूहातनं ती निर्माण होते आणि त्यातनंच ती विकसित होत जाते. पण वैदिक संस्कृत ही काही विद्वानांनी मिळून ती मूळ संस्कृतपासून ही त्यांनी तयार केली. कारण त्यांना वेद जे होते आपले ऋग्वेद आणि इतर वेद, ते त्यांना मौखिक परंपरेतनं जपायचे होते. त्यांचा लिखित त्याच्यावर विश्वास नव्हता. कारण ते म्हणले वेद हे इतके महत्वाचे आहेत की ते जर आपण लिहून ठेवले तर काय पूर येऊ शकतो. पण तेव्हा काही प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे तुम्ही काय समजा 10 प्रती काढल्या, 50 प्रती काढल्या, तर कधी पुरात त्याचा नाश होऊ शकतो, कधी आग लागू शकते, कधी ते कोणी चोरून नेऊ शकतं. आपण हा धोका पत्करू शकत नाही वेदांच्या बाबतीत. वेद हे इतके महत्वाचे आहेत की ते टिकलेच पाहिजे. म्हणून त्यांनी मौखिक परंपरेतनं एका पिढीने ते पाठ करायचे, सगळे ते पुढच्या पिढीला शिकवायचे, पुढच्या पिढीने आणखीन पुढच्या पिढीला, आणि ह्यात कुठलाही फरक होऊ नये आणि हे पाठ करणं आणि लक्षात ठेवणं आणखीन पुढे शिकवणं सोपं व्हावं म्हणून त्यांनी अशी भाषा निर्माण केली की जी छंदोक्त आहे. म्हणजे एका छंदात आपण वेदाचं उच्चारण करतो किंवा त्याच्यामध्ये संधी करायला पॉसिबिलिटी आहे. दुसऱ्या कुठल्याच भाषेत तुम्हाला संधी आढळणार नाही, छंदोक्त तर आढळणार नाही. किंवा कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर असं म्हटलं जातं. म्हणजे वेदात संस्कृतमध्ये कुठलाही शब्द कुठेही उच्चारला वाक्यात तरी त्याचा अर्थ बदलत नाही. बरोबर. पण इतर भाषांमध्ये आपण एका ठराविक सिक्वेन्समध्येच बोलावं लागतं. आय एम अ बॉय, बॉय आय एम असं आपण नाही म्हणू शकतो, पण संस्कृतमध्ये तसं म्हणू शकतो. कारण की म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की एक नाव आता मला आठवत नाही, पण ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचलं तर ते रामायण आहे आणि शेवटून सुरुवातीपर्यंत वाचलं तर ते महाभारत आहे. बापरे, असं एक काव्य आहे, असं एक काव्य आपल्या विद्वानांनी निर्माण केलेलं आहे. हे का करू शकले? कारण की कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर, तुमचा कुठलाही शब्द कुठेही उच्चारला तरी वाक्य इट मेक्स सेन्स.
असं असल्यामुळे हे वैदिक संस्कृत आपल्या काही विद्वानांनी निर्माण केलेलं असल्यामुळे ते इतकं परफेक्ट आहे. किती विद्वान असतील भयंकरच, म्हणजे आपण खरंच थक्क होतो. आणि थक्क म्हणजे असं की त्या काळातले वेद अजूनही त्या म्हणजे नुसतं ते शब्द आहेत असं नाही, तर त्याचं उच्चारण, जोर कुठल्या शब्दावर आहे, ते रिदम त्याचा, हे सगळं अजूनही. म्हणजे एक विद्वान आहेत विट्झल म्हणून, युरोपियन विद्वान आहेत जे आर्यन इन्व्हेजन थेअरीचे समर्थक आहेत, पण त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की वेदांचं उच्चारण इतकं परफेक्ट आहे की आज तुम्ही आसाममध्ये जा किंवा गुजरातमध्ये जा किंवा तुम्ही तमिळनाडूमध्ये जा किंवा काश्मीरमध्ये जा, सगळीकडे वेदांचं जे उच्चारण केलं जातं ते बरोबर त्याच पद्धतीने, त्यात कुठलंही इतर ॲक्सेंट येत नाही, असंच केलं जातं. आणि त्यांनी असंही म्हटलंय की पहिल्यांदा जेव्हा वेद रचले गेले तेव्हा त्याचं जे रिसायटेशन झालं किंवा तेव्हा जे उच्चारले गेले त्याचं टेप रेकॉर्डिंग असावं, इतक्या परफेक्ट पद्धतीने आजही ते उच्चारण केलं जातं इतक्या हजारो वर्षानंतर. इतकी श्रेष्ठ ही आपली मौखिक परंपरा आहे आणि त्या परंपरेतनं हे वेद पिढ्यानपिढ्या पुढे चालत आलेले. आणि म्हणून ते आर्मस्ट्रॉंग यांनी असं म्हटलंय की दिस इज सो परफेक्ट दॅट इज ऑलमोस्ट लाईक मॅथमॅटिक्स. खरंच, पण हे सगळं आपण विसरलो. आपली शक्ती, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली वैभवशाली परंपरा आपण सगळं विसरलो. आणि त्यांनी जे आपल्यावर लादलं बरोबर ते बुद्धिभ्रम आपला आपण करून घेण्याची अनुमती त्यांना दिली आणि आपण हे मान्य केलं की खरोखरच बाहेरून आले आर्य. पण मग त्यांनी काळ म्हणजे कालावधी असा साधारण कुठला ठरवला की केव्हा आले ते? ती एक गंमत आहे. हा, मॅक्स मुलरनी असा एक पुन्हा काल्पनिक कालावधी ठरवला की इसवी सन पूर्व 1500 1500 BC ते भारतात आले. हा का त्यांनी ठरवला असेल तर 1500 BC का ठरवला असेल याचा आपण अंदाज करू शकतो की बायबलमध्ये असं लिहिलंय की 4004 BC ख्रिस्तपूर्व 4004 ईश्वरांनी जगाची निर्मिती केली. त्याच्या आधीच ते मान्यच करत नाही त्याच्या आधी काही होत, त्यामुळे सगळं त्याच्यानंतरच बसवावं लागतं. आणि 550 BC गौतम बुद्ध होते हे साधारण आपल्याला माहिती आहे. 550 ते 4004 याच्यामध्ये कुठेतरी हे असणार, म्हणून त्यांनी एक 1500 BC ही एक तारीख काल्पनिक अंदाज म्हणजे ठोकली केवळ, दुसरं काही नाही. आणि त्यामुळे काय झालं की 1500 BC आर्य आले, मग तेव्हा त्यांनी असंही लिहिलं की 1200 BC 1200 BC त्यांनी वेदांची निर्मिती केली. 550 गौतम बुद्ध, म्हणजे मग मध्ये बाकीचे आपलं सगळं साहित्य होतं, रामायण महाभारत ते त्याच्यातच झालं, ते मी त्याला काही वेळ काळच उरला नाही, म्हणून ते सगळं काल्पनिक आहे असं त्यांनी ठोकून दिलं. आपली सगळी परंपरा आणि संस्कृती त्यांनी नाकारलीच पूर्ण. आणि 1500 BC हा त्यांनी कालखंड धरल्यामुळे हे सगळं असं म्हणावंच लागलं की हे काल्पनिक आहे आणि आपल्या लोकांनी ते मुकाटपणे मान्य केलं. म्हणजे आपला रामायणाचा कालावधी मोजण्याची पद्धती किंवा महाभारताचा कालावधी किंवा ऋग्वेदाची निर्मिती केली तो कालावधी त्याच्याशी हे पूर्णपणे विसंगत असून सुद्धा आपण हे मान्य केलं ते आले. आणि कुठल्या भागातून आले, म्हणजे ते आतमध्ये आले? ते दक्षिण रशिया, म्हणजे रशियाच्या दक्षिणेला जसं मी सांगितलं स्टेप्स म्हणून प्रदेश आहे, तिथनं ते मध्य एशिया आणि इराण या मार्गे भारतात आले असं त्यांचं प्रतिपादन आहे. तेच त्यांनी आपल्याला इतिहास म्हणून आपल्या घरी उतरले. ते विसंगत असून सुद्धा त्याला कोणी खंडन त्याचं करत नसलं, मान्य केलं. तुम्ही ते रोमिला थापरचं एक त्याच्यामध्ये लिहिलं आहे ते जरा सांगाल का? ते भारतात जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ते मी जसं सांगितलं मगाशी की ते इतिहास क्षेत्र हे सगळं कम्युनिस्टांच्या हातात गेलं आणि विशेषतः 1969 इंदिरा गांधीचं सरकार जेव्हा अल्पमतात आलं, कारण तेव्हा सिंडिकेट आपल्याला आठवत असेल, मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, सखा पाटील हे सगळे काँग्रेसमधनं वेगळे झाले किंवा त्यांनी इंदिरा गांधींना बाहेर काढलं असं म्हणू आपण, तर त्यामुळे इंदिरा गांधीचं सरकार अल्पमतात आलं आणि ते सरकार वाचवण्यासाठी संसदेत त्याचा पराभव होऊ नये म्हणून कम्युनिस्टांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्या बदल्यात त्यांनी अर्थमंत्रालय किंवा संरक्षण मंत्रालय, गृहमंत्रालय असं काही कुठलं मोठं मंत्रालय न बघता त्यांनी सांगितलं की आम्हाला शिक्षण मंत्रालय द्या.
कारण त्यांना माहिती होतं की पुढच्या पिढ्यांवर जर आपल्याला त्यांच्या मनावर जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर शिक्षण आपल्या हातात पाहिजे. आणि म्हणून नुरुल हसन हे एक कम्युनिस्ट गृहस्थ आपले शिक्षण मंत्री झाले आणि त्यांनी मग इतिहास हा विषय पूर्णतः आपल्या कब्जात घेतला आणि इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च किंवा हिस्ट्री काँग्रेस अशा ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत हिस्ट्रीच्या तिथे आपले लोक बसवले, विद्यापीठांच्या इतिहास विभागामध्ये आपले लोक बसवले आणि मग अशी परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला इतिहास किंवा इतर या सगळ्या संबंधित क्षेत्रांमध्ये जर काही करिअर करायचं असेल तर त्यांची बाजू उचलून धरल्याशिवाय तुम्हाला ते करणंच शक्य नाही. तुमचा PhD प्रबंध मान्य होणार नाही, तुम्हाला कुठल्या सेमिनारची निमंत्रण येणार नाही, तुम्हाला PhD गाईड पण मिळणार नाही. असं असल्यामुळे लोकांना पटो किंवा न पटो पण त्यांना त्यांचीच री ओढावी लागली आणि असं वर्षानुवर्ष चालल्यामुळे हाच इतिहास असं म्हणून ते प्रस्थापित झालं. त्या ते ती जी टोळी होती असं मी म्हणेन इतिहासकारांची, जी शिक्षण मंत्रालय आणि हे इतिहासकारांची टोळी हे टीम असल्यासारखे काम करायचं, ते इतके एकमेकाशी कोऑर्डिनेशनमध्ये काम करायचे की हा सगळा जो प्रचंड पगडा होता किंवा एक मोनोपोली होती इतिहास या क्षेत्रावरती ती यामुळे निर्माण झाली की दे वर वर्किंग लाईक अ टीम. आणि त्याच्यामध्ये रोमिला थापर, इरफान हबीब, नंतर RS Sharma हे सगळे काही नावं आहेत की जे लोक तेव्हा इतिहास क्षेत्रावर राज्यच करत होते असं आपण म्हणून त्यांनी हे सगळं जे चालत आलेलं होतं इंग्रजांनी जे सुरू केलं होतं ते त्यांनी तसंच आणखीन जोमाने पुढे चालू ठेवलं. पण तिने एक हास्यास्पद विधान केलेलं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं आहे की युधिष्ठिरांनी गौतम बुद्धांकडनं प्रेरणा घेतली. आता काय बोलायचं म्हणजे याच्यावर कुठलाही भारतीय माणूस म्हणेल की हे जर इतिहासाचे दुग्धाचार्य असतील तर काय लायकीचा इतिहास यांनी शिकवला. गौतम बुद्धांचा काळ कोणता, महाभारताचा काळ कोणता, युधिष्ठिरांनी गौतम बुद्धांकडनं अहिंसेची किंवा सत्याची प्रेरणा घेतली असेल. आणि गंमत एक सांगतो तुम्हाला की या ज्या रोमिला थापर होत्या यांना संस्कृत सुद्धा येत नव्हतं आणि प्राचीन भारताचा इतिहास प्राचीन भारताच्या इतिहास तज्ज्ञ असं म्हणून त्या स्वतःला मिरवत होत्या आणि आपणही त्यांना मानत होतो आणि त्यांना साधं संस्कृत येत नव्हतं. संस्कृत येत नसेल तर तुम्ही इंडॉलॉजिस्ट कसं होऊ शकता, शक्यच नाही. पण तरी आपण त्यांची मतं उकडून टाकली गेलीच नाही आणि इतकी हास्यास्पद आणि पूर्णतः काल वक्तव्य करून त्यांनी स्वतःचं त्यांना हवे ते पुरावे आणि सरकार त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे कोणी त्याच्याशी काय म्हणू आपण बोली भाषेत म्हणतो पंगा घेणं तसा पंगा कोणी घेऊ शकलं नाही त्यांच्याशी, कोणाचाही विरोध टिकू शकला. नंतरच्या काळामध्ये किंवा आता सुद्धा खूप उत्खनन होत आहेत आणि म्हणजे 1992 पासून मला वाटतं जास्त जोर आला सिंधू सरस्वती संस्कृतीचं जे खरं आपल्याला दर्शन घडलं याच्या माध्यमातून पुरातत्व ते मग नक्की काय सांगतो. तो एक वेगळाच ती स्टोरी अतिशय इंटरेस्टिंग आहे कारण की यांनी 1830 हा सिद्धांत मांडला तेव्हा या संस्कृतीचा शोध लागला नव्हता. बरोबर, या संस्कृतीचा शोध लागला 1922 आणि तेव्हा पहिल्यांदा सिंधू नदीच्या किनारी मोहेंजोदारो आणि हरप्पा ही दोन ठिकाणं सापडली आणि त्यामुळे त्याला सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं नाव देण्यात आलं. त्यानंतर जसं जशी आणखीन ती आणखीन त्याची ठिकाणं सापडायला लागली त्यानंतर असं लक्षात आलं की ही 10 लाख चौरस मैलावरती पसरलेली एक प्रचंड मोठी प्राचीन संस्कृती होती. 10 लाख चौरस मैल इतर जर तुम्ही तेव्हाच्या बघितल्या त्याला ब्रॉन्झ एज सिव्हिलायझेशन असं आपण म्हणतो, इजिप्शियन संस्कृती किंवा मेसोपोटेमियन संस्कृती या त्या मनाने खूपच लहान होत्या, त्या काही 1000 चौरस मैलात पसरलेल्या होत्या. ही 10 लाख चौरस मैलात पसरलेली होती अतिशय प्राचीन संस्कृती आणि त्याची जी ठिकाणं आपल्याला उत्खननात सापडली त्याची 75% ठिकाणं ही सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती होती. म्हणून ही सिंधू संस्कृती न म्हणता हिला आपण सिंधू सरस्वती संस्कृती असं म्हटलं पाहिजे आणि भारतीय संस्कृतीचा जन्म हा सरस्वतीच्या किनाऱ्यावर झालेला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळे भारतीय लोक हे सारस्वत आहेत असं आपण म्हटलं पाहिजे आणि त्यामुळे ही सिंधू सरस्वती संस्कृती असं आपण म्हणतो. आणि जसं याच्यात आणखीन आपण उत्खनन करू लागलो तसं त्यातनं यांनी ह्या संस्कृतीचा शोध
म्हणजे आपल्या सिद्धांतासाठी पुरावा आहे असं मानलं होतं, तो पुरावासुद्धा पूर्णपणे खोडला गेला, धुळीस मिळाला असं मी म्हणेन. कारण की त्याच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये आपल्याला ज्या गोष्टी आढळत गेल्या, मध्ये जर आरे आले असते त्या संस्कृतीचा विनाश केला असता, तर त्याच्यात सडनली काहीतरी ब्रेक सापडायला पाहिजे होता आपल्याला. म्हणजे ज्या जीवनशैली दर्शवणाऱ्या गोष्टी सापडल्या किंवा धार्मिक चालीरीती दाखवणाऱ्या गोष्टी सापडल्या किंवा पेहराव आणि या सगळ्या गोष्टी सापडल्या, त्याच्यात एक वेगळीच संस्कृती जेव्हा मध्ये आली तेव्हा सडनली काहीतरी पहिल्या गोष्टी थांबल्या आणि नवीन काहीतरी सुरू झालं असं दिसायला पाहिजे. पण तसं या उत्खननात अजिबात आढळत नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्णपणे सातत्य आहे याच्यामध्ये. आणि एवढंच नाही तर तेव्हाची संस्कृती आणि आज भारतीय लोकांची जी जीवनशैली किंवा संस्कृती आहे त्यात सुद्धा विलक्षण साम्य आणि सातत्य. उदाहरणार्थ त्याच्यात काही स्त्रियांचे पुतळे आढळले ज्यांच्या हातात बांगड्या आहेत, बांगड्या दाखवल्यात त्यांनी, त्यांच्या भांगामध्ये त्यांनी कुंकू भरलेलं दाखवलं. अरे बापरे, आपल्या स्त्रिया आजही ते करतात आपल्याला माहिती. त्यामुळे तेव्हाची संस्कृती आणि आजची भारतीय संस्कृती किंवा आजची हिंदू संस्कृती हे पूर्ण सातत्य. त्यामुळे मध्ये आता स्वस्तिक आपण म्हणतो, स्वस्तिक तिथे सापडलेलं आहे, ते जगात अनेक ठिकाणी सापडलेलं आहे. नंतर यज्ञवेदी या तिथे सापडलेलं आहे ज्या आपल्या संस्कृतीत आहेत. तंदूर उत्तर भारतात आपण बघतो की तंदूरमध्ये अनेक गोष्टी बनवल्या जातात, तंदुरी गोबी अमुक तंदूर आपण खातो, ते तंदूर सुद्धा तिथे सापडलेले आहे. आणखीन एक गमतीशीर गोष्ट म्हणजे पितरांसाठी आपण पिंडदान करतो आपल्याकडे पद्धत, ते पिंड सुद्धा तिथे सापडलेले आहे. 4500 वर्षापूर्वीचे पिंड तिथे सापडलेले. त्यामुळे तेव्हाची संस्कृती आणि आजची संस्कृती ही पूर्णतः एकच आहे. जॉन मार्शल हा त्या उत्खनन टीमचा प्रमुख होता, त्यांनी असं लिहून ठेवलं की तेव्हाची त्याचे जे धार्मिक आम्हाला विचार किंवा विधी आढळले ते आजच्या भारतीय समाजाशी इतके निगडित आहेत की आजचा हिंदू धर्म आणि त्या लोकांचा धर्म हा ऑलमोस्ट इट्स वन अँड द सेम असं त्यांनी म्हटलेलं. त्यामुळे मध्येच कुठले तरी एक पाश्चिमात्य लोक आले आणि त्यांनी काहीतरी प्रचंड मोठा उलथापालथ किंवा प्रचंड मोठा बदल घडवला असं कुठलंच असा कुठलाच संदर्भ कुठलाच पुरावा त्या उत्खननात आढळत. पण हे सुद्धा आपल्याला कोणी सांगितलं नाही. आता जी आपण संस्कृती जगतो ती मुळात इथलीच संस्कृती आहे आणि आर्य हे इथलेच होते, इथलेच होते आणि त्यांनी ही संस्कृती निर्माण केली आणि आपण ती संस्कृती अजूनपर्यंत बरोबर जपत आहोत, त्याचं पालन करत आहोत त्यातल्या वेगवेगळ्या परंपरांचं. आणि सर, प्राण्यांच्या संदर्भामध्ये काय शोध लागले, म्हणजे तेव्हाच्या उत्खननांमधून असे काही पुरावे मिळाले? खरं म्हणजे या सिद्धांताचे जे समर्थक आहेत ते एका गोष्टीवर खूप भर द्यायचे की या सगळ्या संस्कृतीच्या उत्खननात घोडा कुठेही सापडलेला नाही असा त्यांनी दावा केला आणि तो काही दिवस टिकला सुद्धा. पण जसं पुढे उत्खनन व्हायला लागलं तसं घोड्याचे जीवाश्म सुद्धा खूप प्रमाणात तिथे घोडा आधीपासून होता हे अनेक तज्ज्ञांनी, अगदी पाश्चिमात्य तज्ज्ञांनी सुद्धा, या क्षेत्रातले जे अधिकारी मानले जातात अशा लोकांनी सुद्धा हे मान्य केलं की भारतात घोडा आधीपासून होता. आणि एक ज्याला कन्क्लुझिव्ह प्रूफ असं म्हणू, कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स असं म्हणू, ते म्हणजे भारतातले जे घोडे होते त्यांना एका बाजूला 17 आणि दोन्ही बाजूला म्हणून 34 बरगडे असते असा वेदांमध्ये पण उल्लेख आहे. बापरे, एवढं डिटेल आहे, डिटेल वेदांमध्ये उल्लेख आहे. आणि मध्य एशियातले किंवा इराणमधले जे घोडे असतात, अरबस्तानमधले जे घोडे असतात त्यांना एका बाजूला 18 आणि दोन्ही बाजूला म्हणून 36 बरगडे असतात. त्यामुळे भारतातले घोडे हे वेगळे होते आणि ते भारतात होते. मध्य एशियातनं घोडे आले आणि त्या लोकांनी वैदिक संस्कृती किंवा वेदांची निर्मिती केली हे पुन्हा घोड्याच्या आधारावर सुद्धा खोटंच ठरतं. म्हणजे तुम्ही कुठलाही आधार घ्या तो हेच सांगतो की वेद आणि संस्कृत ही भारतीयांनी केलेली. दुसरा तो एक खूप चांगला विषय आहे, गोवंश ज्याला आपण म्हणू. आता आर्यन लोक हे गोपालक होते असं म्हटलं जातं. असं जर असेल आणि आर्यन लोक जर पश्चिमेकडनं भारतात आले आणि त्यांनी इथल्या लोकांना दक्षिणेकडे हाकलून दिलं तर ते गोपालक होते, ते आपल्याबरोबर गोवंश पण घेऊन आले असणार. आणि त्यांनी मग इथल्या गोवंशाला सुद्धा इथनं डिस्प्लेस करायला हवं होतं आणि त्यांचा गोवंश इथे प्रस्थापित व्हायला हवं होतं. बरोबर, पण तसं अजिबात दिसत नाही. आपल्याकडच्या ज्या गाई किंवा सगळ्या गोवंश आहे
ते 2 लाख वर्षापासून भारतातच आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. हो ना, त्यामुळे गोवंश सुद्धा घोडा हेच सांगतो, गाई आणि गोवंश सुद्धा हेच सांगतो की भारतीय संस्कृती ही मूळतः भारतीय लोकांनीच निर्माण केलेली आहे, पश्चिमकडनं आलेल्या लोकांचा त्यात कुठलाही सहभाग नाही. याच्या उलट जाऊन पुरावा असा उपलब्ध आहे की साधारण 6 ते 7 हजार BC मध्ये BC भारतातल्या गाई किंवा भारतातला गोवंश हा इराण, इराक, टर्की आणि इवन युरोपपर्यंत भारतातला गोवंश तिकडे पसरलेला आहे. अच्छा, आता या गाई उठून स्वतः तर काही चालायला लागलं नाही, याचा अर्थ भारतीय लोकांचं तिकडे स्थलांतर झालं. आणि मग मूळ जे पाश्चिमात्य लोकांना, इंग्रज लोकांना भारतात आल्यावर आढळलं होतं की भारतीय संस्कृती आणि भारतीय भाषा या पश्चिमेकडे गेल्या, तेच खरं आहे. ओरिजिन आपण आहोत. आर्यन इन्व्हेजन थिअरीच्या ऐवजी आता काही विद्वानांनी आउट ऑफ इंडिया थिअरी असा एक सिद्धांत मांडला की ही सगळी संस्कृती आणि भाषा भारतातनं गेल्या आणि त्याच्यासाठी पुरावे आहेत. म्हणजे उलट्या गोष्टी पश्चिमेकडनं आपल्याकडे आल्या याच्यासाठी एकही पुरावा नाही, इथून बाहेर गेल्या याच्यासाठी अनेक पुरावे आहेत. आणि शिक्के आणखी एक खूप गमतीशीर पुरावा आहे, तो म्हणजे उंदीर 10 हजार BC किंवा त्याच्याही आधी जगभर किंवा ह्या इंडो आर्यन भाषा बोलणारा जो प्रदेश आहे सगळा, जसं मी सांगितलं की श्रीलंका टू आइसलंड, या प्रदेशात जे उंदीर आढळतात त्यांचं मूळ भारतातल्या उंदरांमध्ये. 10 हजार BC किंवा त्याच्या आधी भारतातले उंदीर तिकडे गेले. आता उंदीर सुद्धा काही समुद्रातनं पोहत वगैरे गेले नसणार, आपले लोक तिथे स्थलांतरित झाले. ते जाताना जे काय धनधान्य घेऊन गेले असतील त्याच्याबरोबर काही उंदीर तिकडे गेले असतील आणि मग त्यांचा वंश तिथे वाढला. हा दुसरा पुरावा आहे. मी आउट ऑफ इंडिया थिअरीसाठी अनेक पुरावे आहेत, पण आर्यन इन्व्हेजन किंवा आर्यन मायग्रेशन थिअरीसाठी ती एक गंमत आहे की आक्रमण आता सिद्ध होत नाही असं जेव्हा लक्षात आलं, कारण की त्या सिंधू सरस्वती संस्कृतीच्या उत्खननात असं कुठेच आढळलं नाही की त्यांच्यात काही लढाई झाली किंवा मारामारी झाली, यांनी इथल्या लोकांना मारून टाकलं, असेही पुरावे आहेत असं त्यांनी आधी प्रतिपादन केलं, पण ते पूर्ण खोटं निघालं. मग आता आक्रमण सिद्धांत सिद्ध होत नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आक्रमण नाही का, मग स्थलांतर झालं. आम्ही हल्ली गमतीने म्हणतो की आर्यन इन्व्हेजन नाही, आर्यन स्थलांतर नाही, आता आर्यन टुरिझम होतं असं म्हणायला हरकत नाही. इतकं ते एकामागून एक कोलंटे उड्या मारतात, पण ह्या सिद्धांताला मात्र सोडत नाही अशी गंमत आहे. सर, तुम्ही एक उल्लेख करताय वारंवार की सिंधू सरस्वती संस्कृती, किंवा आपण सगळेजण सरस्वती संस्कृतीचे आहोत आणि सारस्वत आहोत या अर्थाने. तर मग काय झालं या सरस्वती नदीचं, म्हणजे तिचं ती विलोप पावली का काय झालं, नक्की तिचं गूढ काय आहे? आपल्या संस्कृतीत आपण सरस्वती नदीला नेहमीच खूप महत्त्व दिलेलं आहे. प्रयागला गंगा यमुना सरस्वती तिघींचा त्रिवेणी संगम आहे असं आपण म्हणतो. पण नंतर या थिअरीच्या समर्थकांनी असं प्रतिपादन केलं की सरस्वती ही एक मिथिकल नदी आहे किंवा एक काल्पनिक नदी आहे असं खूप ठामपणे त्यांनी प्रतिपादन केलं. पण नंतर जसं संशोधन होत गेलं, विविध क्षेत्रातल्या संशोधनातनं असं आता सिद्ध झालं आहे की घग्गर हाकरा असं एक कोरडं पडलेलं पात्र आहे, ती नदी म्हणजेच सरस्वती नदी आहे असं आता मान्य झालं. ही नदी जी आहे ती चंदीगडच्या वरती शिवालिक टेकड्या म्हणून आहे त्याच्यामध्ये ती उगम पावत होती आणि तिथनं हरियाणा, राजस्थान, गुजरात, नंतर काही भाग पाकिस्तानात आहे त्यातनं वाहत जाऊन ती शेवटी कच्छच्या रणामध्ये ती अरबी समुद्राला मिळत होती. आणखीन शिवालिक टेकड्यांमध्ये उगम पावणारी नदी इतकी शक्तिशाली आणि बारमाही वाहणारी नदी असू शकत नाही, त्याला आपण जे ग्लेशियर्स म्हणतो, ग्लेशियर्समधनं काहीतरी पाण्याचा पुरवठा असेल तरच ती 12 महिने वाहू शकते. त्यात मग असं लक्षात आलं की यमुना नदी जी होती ती यमुना नदी हिमालयातनं जमिनीवर उतरल्यानंतर ती 2 भागात विभागली जात होती. एक पूर्वेकडे जाणारा जो प्रवाह होता तो जाऊन गंगेला मिळत होता आणि दुसरा पश्चिमेकडे जाणारा प्रवाह हा दृषद्वती या नावाने तो सरस्वती नदीला येऊन मिळत होता. त्यामुळे ग्लेशियर मधलं पाणी सरस्वतीला मिळत होतं आणि इकडे सतलज नदीचा रोपरला एक प्रवाह, पंजाबमध्ये जे रोपर नावाचं गाव आहे तिथनं एक प्रवाह येऊन तो पुन्हा सरस्वतीला मिळत होता.
हे दोन्ही प्रवाह ग्लेशियरचे मिळत असल्यामुळे सरस्वती ही अतिशय शक्तिशाली नदी होती आणि ऋग्वेदाची निर्मिती ही ब्रह्मावर्त म्हणून त्या भागाचं नाव होतं. तो सध्याचा कुरुक्षेत्र वगैरे जो भाग आहे तिथे ऋग्वेदाची निर्मिती झाली सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर. आणि ऋग्वेदाचे जे रचयिते होते ऋषी त्यांनी असं वर्णन केलं आहे की ती हिमालयावरनं जेव्हा जमिनीवरती उतरते तेव्हा ती इतक्या विलक्षण प्रवाहाने उतरते की पाषाणांना कमळाच्या देठाप्रमाणे तोडून टाकत किंवा मोडून टाकत ती खाली उतरते अशा. आणि नंतर ती अत्यंत शक्तिशाली प्रवाहाने ती समुद्रापर्यंत वाहत जाते असं वर्णन त्यांनी केलं. इस्रो आणि नासानी त्याच्या सॅटेलाइट्सनी घेतलेल्या ज्या प्रतिमा आहेत त्याच्यात असं आढळून आलं की हे जे घग्गर आकाराचं कोरडं पडलेलं पात्र आहे हे काही ठिकाणी 14 किलोमीटर रुंद आहे 16 किलोमीटर रुंद आहे असं इतकं रुंद हे पात्र असल्यामुळे 16 किलोमीटर रुंद म्हणजे ऋग्वेदात वर्णन केलेली जी महाशक्तिशाली सरस्वती आहे ती हीच आहे हे आता निश्चित. कोथरूड पासून सेवा सदन म्हणजे आमचा विश्राम वगैरा 7 किलोमीटर आहे त्याच्या दुप्पट त्याच्या दुप्पट तिप्पट एवढं ती प्रचंड नदी पात्र त्याच रुंदी आणि तितकाच शक्तिशाली प्रवाह असं ते होत. पण काय झालं की हिमालयाचा भूभाग हा अतिशय अस्थिर आहे आपल्याला माहिती कारण की भारत हा आधी आफ्रिकेशी जोडलेला होता तो वेगळा झाला आणि हळूहळू सरकत सरकत तो एशिया खंडाला येऊन धडकला आणि त्या धडकेतनं हिमालय पर्वत निर्माण झाला आपल्याला इतिहास माहिती आणि त्यामुळे तिथली जी जमीन आहे ती अजूनही स्थिर झालेली नाही तिथे सतत काहीतरी बदल घडत असतात त्यामुळेच तिथे भूकंप होतात आपल्याला माहिती. तर असेच बदल घडून जे यमुनेचा प्रवाह खाली उतरून एक वृषद्वती नावाने सरस्वतीला मिळत होता तिचा प्रवाह अचानक बदलला आणि ती पुन्हा यमुनेला मिळाली यमुनेच्या मूळ प्रवाहाला आणि तिकडनं जाऊन ती गंगेला मिळाली. याचा अर्थ सरस्वतीत जाणारं जे पाणी होतं तेच आता यमुनेत विलीन झालं आणि गंगेला मिळालं. म्हणजे आपण जे म्हणतो की तिथे गंगा यमुना सरस्वती तिन्ही नद्यांचा संगम आहे ती नुसतीच भाकड कथा नसून त्याला ऐतिहासिक आधार आहे. शेवटी काय होतं की ज्या आपण परंपरा मानतो त्यांना कुठेतरी काहीतरी मानवी जी मेमरी असते त्या मेमरीचा आधार असतो अस्तित्व अस्तित्व यमुनेच्या पाण्यात गेलं आणि तिकडनं गंगेला मिळालं म्हणजे तीन नद्यांचा संगम ही काय पूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे असं आपण म्हणू शकत नाही. तो एक वेगळा विषय झाला. तर अशा रीतीने यमुनेचं पाणी गेलं तसाच जो सतलजचा प्रवाह इकडे सरस्वतीला मिळत होता तो पूर्वेकडे याच्याऐवजी त्यांनी दिशा बदलली आणि तो पश्चिमेकडे जाऊन सिंधूला मिळायला लागला. अच्छा अशा रीतीने ग्लेशियरमधनं येणारं जे पाणी होतं ते त्याचा पुरवठा पूर्णपणे बंद झालं आणि त्यामुळे मग सरस्वती फक्त मान्सूनच्या पाण्यावर अवलंबून राहायला लागली. तरी सुद्धा साधारण इसवी सन पूर्व 8000 ते इसवी सन पूर्व 4000 तेव्हा मान्सून खूप शक्तिशाली होता त्यामुळे सरस्वती तरी वाहत राहिली सागरापर्यंत. पण नंतर जसा मान्सून नॉर्मल व्हायला लागला तसं तसं मग सरस्वतीचा प्रवाह इरेग्युलर झाला. काही ठिकाणी ती वाहत होती काही ठिकाणी नष्ट झाली किंवा विलय झाला पुन्हा थोड्या अंतरानंतर व्हायला लागली. महाभारतात असा उल्लेख आहे की ती टप्प्याटप्प्यात वाहत होती. अच्छा आणि महाभारत काळापर्यंत ते तसं स्वरूप झालं होतं की ती पूर्णतः सतत वाहणारी नदी नव्हती. आणि नंतर मग इसवी सन पूर्व 2200 जगात सगळीकडे फार भयंकर दुष्काळ पडले आणि त्यामुळे 2200 ते साधारण 1900 तेव्हा इजिप्शियन संस्कृती मेसोपोटेमियन संस्कृती या सगळ्या संस्कृती त्या दुष्काळात नष्ट झाल्या आणि सिंधू सरस्वती संस्कृतीवर सुद्धा तोच परिणाम झाला. कारण की आपण पाहिलं की बहुतेक सगळी ठिकाणं ही सरस्वतीच्या किनाऱ्यावरती होती आणि सरस्वती या काळात पूर्णतः लुप्त झाली म्हणजे जी टप्प्याटप्प्यात वाहत होती त्याच्याऐवजी ती पूर्णतः लुप्त झाली आणि मग राजस्थानचा वगैरे सगळं वाळवंटात रूपांतर झालं. अच्छा आणि ही सरस्वती पूर्णतः लुप्त झाल्यामुळे ही सिंधू सरस्वती संस्कृती जी होती ती सुद्धा नष्ट झाली म्हणजे ती आर्यांच्या आक्रमणात नष्ट झाली वगैरे हा सगळा कल्पना होईल असेल ती नष्ट झाली ती मूळतः पाण्याचा स्रोत आटल्यामुळे ती नष्ट झाली. आणि याच्यात एक सगळ्यात गंमत अशी आहे की मॅक्सिमरने जो कालखंड सांगितला होता की इसवी सन पूर्व 1200 ऋग्वेद लिहिला गेला
आता तुम्ही हा जो विचार केला की ऋग्वेदात सरस्वतीचं वर्णन अत्यंत शक्तिशाली नदी असं करण्यात आलं आणि ती इसवीसन पूर्व 1900 मध्येच लिहायला गेली होती. त्याच्यानंतर 700 वर्षांनी जर ऋग्वेद लिहिला गेला असेल तर त्याच्यात इतकी शक्तिशाली नदी असा कसा उल्लेख होईल. त्यामुळे हा एकच पुरावा पुरेसा आहे की हा सिद्धांत जो आहे तो पूर्णतः चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी. आणि म्हणून हे जे डावे इतिहासकार आहेत ते सरस्वती नदी ही नदी होती प्रत्यक्षात होती हे मान्य करायलाच तयार नाही. ते अजूनही तिला मिथिकल रिव्हर असंच म्हणतात. रामचंद्र गुहा ही नाव ऐकलं असेल इतिहासकार आहे ते अजूनही असं म्हणतात की ही मिथिकल नदी आहे आणि हिच्या संशोधनावरती भारत सरकार इतके पैसे कसे करता खर्च करतो. मी यांना अगदी शेकडो पुरावे जरी दाखवले तज्ज्ञांनी जरी दाखवले तरी हे मान्य करायला तयार नाहीत. कारण त्यांना काही करून हेच सिद्ध करायचं आहे की आर्य हे पश्चिमेकडनं आहे. ते आता उघड म्हणजे याच्यात आता विज्ञान किंवा अभ्यास हे न राहता हा फक्त एक हट्ट झालेला आहे की काही झालं तरी आम्हाला हेच आम्ही हेच प्रतिपादन करतो आणि ते सरस्वतींनी अगदी उघडपणे सिद्ध केले. इस्रोनी सांगितलं, नासानी सांगितलं, पोखरणच्या अणू चाचणीमध्ये सांगितलं. पोखरणच्या अणू चाचणीमध्ये सुद्धा असं झालं की ती अणू चाचणी केल्यावर तिथे शास्त्रज्ञांनी वॉटर टेबलमध्ये काही जर त्या ह्याचं उत्सर्जनाचं कंटॅमिनेशन झालं आहे का ते बघण्यासाठी त्यांनी तिथे ड्रिलिंग केलं आणि तिथे ड्रिलिंग केल्यावर त्यांना असं आढळलं की एका ठराविक पातळीला खाली गेल्यानंतर 14,000 वर्षापूर्वी 14,000 BC बापरे आलेलं हिमालयातलं पाणी म्हणजे ग्लेशियर्समधलं पाणी तिथे त्यांना आढळलं आणि त्याच्यानंतर वरच्या स्तरांमध्ये ते पाणी नव्हतं तर फक्त मान्सूनचं पाणी तिथे त्यांना आढळलं. म्हणजे त्यावेळेस साधारण 10,000 वर्षापूर्वी तरी कमीत कमी हे जे परिवर्तन झालं प्रवाहामध्ये आणि त्या नद्या सरस्वतीला सोडून दुसऱ्या दोन बाजूला गेल्या आहेत, गंगेला मिळाली, एक सिंधूला मिळाली, ते साधारण कमीत कमी 10,000 BC झालेलं असलं पाहिजे असं आता आपण प्रतिपादन करू शकतो. याचाच अर्थ ऋग्वेदाचा काळ हा 10,000 BC पर्यंत जातो म्हणजे जे हे 1200 BC म्हणतात. म्हणजे आता याला हास्यास्पद म्हणण्याची पण त्यांची आता पात्रता राहिली नाही असं म्हटलं पाहिजे. आणि दुसरा एक खूप चांगला पुरावा आहे की अथर्ववेदात पशुपती सूक्त म्हणून पशुपती सूक्त अथर्ववेदातलं एक सूक्त आहे आणि आपल्याला माहिती आहे की या सिंधू सरस्वती संस्कृतीच्या उत्खननात काही सील्स सापडली, शिक्के सापडले, खूप प्रसिद्ध आहेत शिक्के. ते काय शिक्के आहेत, त्याच्यावर काय लिहिलं आहे अजून ती भाषा आपण डिसिफर केलेली नाही त्यामुळे आपल्याला माहीत नाही. पण त्यातलं एक पशुपती सूक्त म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये पशुपती म्हणजे भगवान शंकर यामध्ये बसले आहेत आणि त्यांच्या भोवती सगळे प्राणी, विविध प्रकारचे जलचर आणि सगळ्या प्रकारचे प्राणी हे त्यांच्या भोवती आहेत. म्हणजे जी काय सृष्टी आहे ती सगळी त्यांनी दाखवली आणि त्याच्यामध्ये पशुपती भगवान पशुपती दाखवले. आणि हे जे चित्र आहे ते अथर्ववेदातले जे पशुपती सूक्त आहे त्याचंच चित्रीकरण आहे. अच्छा, एक्झॅक्टली तसंच्या तसं चित्र आहे. याचा अर्थ काय निघतो की ही चित्र किंवा ही जे शिक्के आहेत हे अथर्ववेदानंतर निर्माण झालेले असले पाहिजे. कारण की आधी कथा असते आणि त्या कथेवर नंतर आपण चित्र काढतो असं आपण आजही करतो. कादंबरीचं मुखपृष्ठ जेव्हा काढतो तेव्हा आधी कादंबरी लिहिली जाते त्याच्यानंतर मुखपृष्ठ काढलं जातं. त्याचा अर्थ अथर्ववेद आधी घडला त्याच्यानंतर ही संस्कृती झाली. म्हणजे ह्या संस्कृतीचा विनाश करून मग आर्यांनी वेद निर्माण केले ही कथा पूर्णपणे त्याच्यातही चुकीची निघते. असं आणखीन एक सील आहे किंवा असं आणखीन एक शिक्का आहे की ज्याच्यावर त्याला मॅन अँड टायगर सील असं म्हटलं. त्याच्यावर असं एक चित्र काढण्यात आलं आहे की तुम्ही जर तुमच्या गाई घेऊन जात असाल तर मध्ये काय काय अडचणी येऊ शकतात. तर त्यांनी असं दाखवलं की मध्ये नद्या येतात, जंगलं येतात, जंगलात वाघ असतात, चोरवरती बसले, फांद्यांवरती बसलेले असतात, त्यांच्या हातात सुरा असतो तो पडू नये म्हणून त्यांनी तो हाताला बांधलेला असतो, इथपर्यंत वर्णन त्या चित्रात काढलेलं आहे. आणि तसंच तसं वर्णन अथर्ववेदातल्या एका सूक्तामध्ये. म्हणजे पुन्हा एक दुसरं आणखीन एक उदाहरण. म्हणजे असं नाही की एकच उदाहरण आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजेच हे अथर्ववेदानंतरची ही संस्कृती असणार. आता ही संस्कृती जर साधारण 3500 BC सुरू झाली असं म्हटलं जातं तर अथर्ववेद त्याच्या आधीचा असेल. अथर्ववेदाच्या आधी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि मग अथर्ववेद
हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मग रुग्णाचा काळ आणखीन कितीतरी मागे जातो. 1200 BC हे हास्यास्पद ठरतो किंवा हास्यास्पद पण म्हणता येणार नाही असं असं आपण त्यातलं कन्क्लुजन काढू शकतो. त्यामुळे ह्या सगळी थेअरी ही पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, कोसळलेली आहे आणि तरी सुद्धा आजही तीच थेअरी इतिहास म्हणून सांगितली जाते. याच्यावर काहीतरी आता घडणं आवश्यक आहे. म्हणजे हा जो लोकांच्या डोक्यात बसलेला समज आहे की ही थेअरी म्हणजेच इतिहास, हे आपल्याला त्या डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. याला एकही आधार नाही. म्हणजे खरं असेल तर मान्य करायला हरकत नाही, पण हे मान्य करण्यासाठी आधार नाही आहे इथे. म्हणून आपल्याला ते आवश्यक आहे की करून काढणं. किती उदाहरणं आहेत सर तुमच्याकडे, एवढा स्टडी केला आहे, बापरे. अशी उदाहरणं आहेतच. त्यामुळे आणि काय आहे की हे इतक्या ठामपणे आजपर्यंत मांडण्यात आलं आणि इतकं त्याला म्हणतो ना आपण की अपरिवर्तनीय सत्य म्हणून आपल्याला सांगण्यात आले. हे खोडून काढायचं ते इतके पुरावे दिलेच पाहिजे. ते दिल्याशिवाय लोक मान्यच कर देऊन सुद्धा अजून मान्य करत नाही तर काय सांगणार. आपण समारोपाकडे जाऊया. एकंदरीत आर्यन इन्वेजन थेअरी किंवा आर्यांचं आक्रमण असेल, स्थलांतर असेल, हे खोटं आहे. हे याच्यासाठी तुम्ही बरीच उदाहरणं सांगितली. आता अगदी सरतेशेवटी एकंदरीत हा सिद्धांत त्याचं खंडन करण्यासाठी तुम्ही आणखीन 1, 2, 3, 4 काय मुद्दे सांगा. मुद्दे असे सांगता येतील की नंबर एक म्हणजे इंडो युरोपियन प्रोटो इंडो युरोपियन भाषा, त्याचा एकही पुरावा नाही. आर्य पश्चिमेकडनं भारतामध्ये आले हे जर खरं असतं, भारतात आल्यावर त्यांनी जो ऋग्वेद पहिल्यांदा लिहिला त्या ऋग्वेदात त्याच्या काहीतरी आठवणी त्यांनी लिहिल्या असत्या की आधी आम्ही तिकडे राहत होतो, तिकडनं येताना आम्हाला असा त्रास झाला, काहीतरी लिहिलं असतं ना. ते एकही असा उल्लेख नाही, एकही नाही. त्या आपल्या पूर्वीच्या आठवणी काय लिहितात की आमचे पूर्वज गंगेच्या किनाऱ्यावर राहतो, गंगा पूर्वेकडे आहे आणि आता ते ब्रह्मावर्त आहेत, सरस्वतीच्या किनाऱ्यावर. म्हणजे त्यांचा प्रवास पूर्वेकडनं पश्चिमेकडे झाला, पश्चिमेकडनं पूर्वेकडे नाही असे उल्लेख आहे. त्यांचे त्याच्यात काही असे उल्लेख असायला पाहिजे की तिकडचे प्राणी पक्षी काहीतरी तिथल्या आठवणी तिथलं वातावरण, तसा एकही उल्लेख नाही. जे काय प्राण्यांचे उल्लेख आहेत ते सगळे भारतात आढळणारे प्राणी आहेत, वाघ सिंह नीलगाय किंवा पक्षी भारतात आढळणारे, वृक्ष म्हणजे वड पिंपळ चिंच कडुलिंब हे भारतीय वृक्ष आहेत, त्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. इराणमधले वृक्ष किंवा मध्य आशियातले वृक्ष यांचा एकही उल्लेख नाही. असं कसं होईल ना, जर तुम्ही 200 वर्षापूर्वीच आलात तिकडनं आणि एवढा लांबचा प्रवास करत स्थलांतर करत आलात तर काहीतरी त्याच्या आठवणी असल्या पाहिजेत, असं कुठलाही उल्लेख नाही. दुसरा, ऋग्वेदात जे नद्यांचे उल्लेख आहेत त्यात आपण पाहिलं की ते पूर्वीची मेमरी म्हणून उल्लेख करतात गंगेचा, गंगा नदीच्या किनाऱ्याचा. आता आम्ही कुठे आहोत तर आम्ही सरस्वतीच्या किनाऱ्यावरती आहोत हे त्यांनी ऋग्वेदात स्पष्टपणे लिहिले. आणि मग पश्चिमेकडच्या ज्या नद्या आहेत त्यांचे उल्लेख, सगळ्यात जुनं जे मंडल आहे ऋग्वेदाचं त्याच्यात फक्त सरस्वतीचा उल्लेख आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर जी क्रमाक्रमाने मंडलं येतात त्याच्यात ते पश्चिमेकडच्या नद्यांचे उल्लेख करतात, म्हणजे सतलज, बियास, रावी, झेलम आणि शेवटी सिंधू. याच्यावरनं स्पष्ट होतं की त्यांचा प्रवास पूर्वेकडनं पश्चिमेकडे चालला, पश्चिमेकडनं पूर्वेकडे. दुसरं आणखीन एक उदाहरण आहे की त्यांनी इथे येऊन जर इथली संस्कृती नष्ट केली असती किंवा इथल्या संस्कृतीत समजा मिसळले असते, स्थलांतर आपण म्हणूया, तर आम्ही भारतात आलो किंवा आम्हाला एकदम नवीन काहीतरी आढळलं, इथली संस्कृती वेगळी होती, तिथल्या लोकांशी आमचे काहीतरी भांडणं वादविवाद मारामारी झाली, असं काहीतरी त्या ऋग्वेदात आलं असतं किंवा त्या साहित्यात आलं असतं, असा एकही उल्लेख नाही. आणखीन किती उदाहरणं देऊ, म्हणजे आता मौखिक परंपरा आपण म्हटलं तर अशी जी मौखिक परंपरा आहे ती एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे येत जातात. जे भटके लोक आहेत की जे की 1000 किलोमीटर भटकत भटकत भारतात आले, ती अशी मौखिक परंपरा निर्माण करू शकले असते का, की रोज जे दुसरीकडे जातात, आज उठतात उद्या तिकडे जातात परवा तिकडे जातात, किंवा जी गुरु शिष्य परंपरा आहे एका पिढीतल्या गुरुनी पुढच्या पिढीतल्या शिष्याला शिकवलं, असा 1000 वर्ष ते आपल्या वेदाचा प्रवाह चालू राहिला, अशी गुरु शिष्य परंपरा भटके लोक निर्माण करू शकतील का. साधा कॉमन सेन्स आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आर्य हे पश्चिमेकडनं भारतात आले आणि त्यांनी भारतात संस्कृत भाषेची आणि वेदांची निर्मिती केली हे पूर्णतः काल्पनिक आणि पूर्णतः खोटं आहे. हे सिद्ध झालेलं आहे, पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. तुम्ही ह्या कोणी सामान्य माणसांनी जरी सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी त्यालाही पटेल की अरे खरंच काहीच नाही.
आणि जे समर्थक आहेत ते प्रोटो इंडो युरोपियन भाषा त्याच्या पलीकडे काहीच पुरावा देऊ शकत नाही आणि त्या भाषेचाही काही पुरावा देऊ शकत नाही त्या भाषेच्या अस्तित्वाचं. उलट आपलेच इथले लोक तिथे गेले ह्याचे अनेक पुरावे आहेत. त्याचे अनेक पुरावे आणि एक उदाहरण देतो की इराक आणि टर्की किंवा तुर्कस्तान या भागामध्ये मिटानी नावाच्या लोकांचं साम्राज्य होतं आणि मिटानी हे लोक भारतातून तिकडे गेले. 1900 BC जेव्हा ही संस्कृती संपली तेव्हा तिथे लोक त्यांना तिथनं स्थलांतर करावं लागलं. ते काही भारतात इतर ठिकाणी स्थलांतरित झाले, काही लोक पश्चिमेकडे गेले आणि त्यातलेच हे मिटानी होते. त्या मिटानींनी तिथे इराक आणि टर्की या भागात आपलं साम्राज्य स्थापन केलं आणि तिथे हिटाइट्स नावाच्या लोकांचं दुसरं एक साम्राज्य होतं आणि त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाले, भांडणं झाली आणि त्यांनी नंतर एक करार केला. तो करार पूर्णतः संस्कृत भाषेत आहे आणि त्याच्यात त्यांनी लिहिलंय की आम्ही हा करार इंद्र, वरुण, अग्नी या देवतांना साक्षी ठेवून हा आम्ही करार करतोय. तिथला जो राजा होता त्याचं नाव होतं तुषरथ्ता, म्हणजे दशरथ. आणि त्या दशरथाची मुलगी जी होती तिचं इजिप्तचा जो फारोहा होता त्या फारोहाशी तिचं लग्न झालं होतं. इजिप्तचा फारोहा हा त्याचा जावई होता आणि तेव्हा इजिप्तमध्ये सुद्धा भारतीय लोकांची एक वस्ती होती आणि त्यांना हिस्कॉस म्हणजे इजिप्शियन भाषेत परदेशी राजपुत्र असं म्हणायचं. ते लोक सुद्धा साधारण त्याच काळात तिकडे गेले होते जेव्हा इकडे सिंधू सरस्वती संस्कृतीचा विलय झाला. त्याचा अर्थ भारतात तिकडे लोक गेले याचे अनेक पुरावे आहेत. त्याच्या आधीपासून लोक गेलेले आहेत, जसं मी सांगितलं गोवंश आणि उंदरांची उदाहरणं दिली. तो हजारो वर्षापासून लोक पूर्वेकडनं पश्चिमेकडे जात आहेत. आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगतो की जेनेटिक्स म्हणजे अनुवंशशास्त्र, त्याच्या फार आत्ता आपण बोलत नको जायला कारण की तो टेक्निकल विषय आहे. पण त्याच्यातनं सुद्धा हे सिद्ध झालं की एक R1A1 म्हणून एक जीनचं एक हे असतो, ग्रुप असतो, हॅप्लो ग्रुप असं म्हणतात. हे सगळे जे इंडो युरोपियन भाषा बोलणारे लोक आहेत, युरोप, आशिया आणि भारत त्याच्यामध्ये, या सगळ्यांमध्ये हा हे गुणसूत्र आढळतं. आणि या सिद्धांताचे समर्थक असं म्हणायचे की याचाच अर्थ लोक पश्चिमेकडनं इकडे आले कारण की हे R1A1 सगळ्यांमध्ये आहे म्हणजे आम्हीच आणलं तुमच्याकडे. पण आता जेनेटिक्सचा जसा विकास झाला तसं आता एक बिरबल सहानी इन्स्टिट्यूट म्हणून आहे लखनौला, मी गेले तिथे. अच्छा. तर त्याचे नीरज राय म्हणून प्रमुख आहेत. त्यांनी आता जो अभ्यास केला त्यातनं असं लक्षात आलं की या R1A1 जीनचं सगळ्यात जास्ती वैविध्य हे भारतात आढळतं. 2 ते 3 पट युरोपपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट वैविध्य आपल्याकडे आहे. आणि असं मानलं जातं जेनेटिक्समध्ये की त्या जीनचं जास्तीत जास्त वैविध्य जिथे असतं तिथे त्या जीनची निर्मिती झाली. कारण माणसाची निर्मिती आफ्रिकेत झाली असं का मानलं जातं, तर ह्युमन जीन्स जे आहेत त्याचं सगळ्यात जास्ती वैविध्य आफ्रिकेत आढळतं म्हणून सायन्स मान्य करतं की मानवाचा जन्म आफ्रिकेत झाला. तसं हे R1A1 जर सगळ्यात जास्ती वैविध्य भारतात आढळत असेल तर साहजिकच हे हा जो हॅप्लो ग्रुप आहे हा भारतात विकसित झालेला. आता अजून ह्याच्या पुढे काय M17 M17 हा एक दुसरा मार्कर आहे, जेनेटिक मार्कर. की ओपनहायमर म्हणून एक सायंटिस्ट आहे, त्यांनी हे शोधून काढलं की 51,000 वर्षापूर्वी हा M17 याचं ओरिजिन भारतात निर्माण झालं आणि त्याच्यानंतर तो काश्मीर मार्गे तो मध्य एशियात आणि तिकडनं मग पूर्व युरोप आणि पश्चिम युरोपात. आता सायन्सला तर तुम्ही नकारू शकत नाही, बाकी सगळं सोडा. आणि अजूनही M17 आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेनेटिक्सनी एक सिद्ध केलं की संपूर्ण भारतीय, सगळे भारतीय, उच्च जाती असोत, खालच्या जाती असोत, तथाकथित खालच्या जाती असोत, आदिवासी असोत, उत्तरेकडचे लोक असोत, दक्षिणेकडचे लोक असोत, या सगळ्या जेनेटिकली आपण सगळे भारतीय हे एक आहोत. आपल्यामध्ये जे फूट पाडण्यात आलेली आहे, जे भांडणं लावण्यात आलेली आहेत, ती केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी, राजकीय स्वार्थ असेल, सांस्कृतिक स्वार्थ असेल, कारण आपण त्याला परकीय लोकांना आपलं राज्य इथे प्रस्थापित करायचं होतं म्हणून त्यांनी, साम्राज्यवादी स्वार्थ असेल, या सगळ्या स्वार्थांसाठी ही आपल्यामध्ये फूट पाडण्यात आलेली आहे. हे आपण कधीतरी नाकारलं पाहिजे आणि आपण हे मान्य केलं पाहिजे की सगळे भारतीय हे एकच आहे. आणि हे जर आपल्याला कोणी आजही सांगत असेल की तुम्ही वेगळे आहात आणि एकमेकात भांडा आणि एकमेकापासून वेगळे व्हा, तर त्यांचा हा जो डाव आहे
तो आपण हाडून पाडला पाहिजे आणि याच्यासाठी इतिहासाचा आधार म्हणजे आता आधुनिक आपण जे भारतीय त्यांची ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी आहे निश्चितच, की कोणी भडकवत असेल, कोणी जर फूट पडण्यासाठी खोट्या गोष्टी सांगत असेल तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे की हे पुरावे आहेत, याच्या आधारावर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की आम्ही सगळे एक आहोत, आमच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करू नका. सर आता तुम्ही काय संदेश द्याल, तुम्ही एवढा अभ्यास केलाय, हा सिद्धांत खोटा आहे हेही अनेक पुराव्यानिशी तुम्ही सांगितलेलं, आता या आधुनिक भारतीयांना आताच्या काळातल्या तुम्ही काय संदेश द्याल? माझा संदेश हाच असेल की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला आत्मविश्वास, आपला आत्मसन्मान हा खच्ची करण्यासाठी जाणीवपूर्वक या गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. आणि आपली खरी ओळख काय आहे, असली पहचान ज्याला आपण म्हणतो, ती आपण जाणून घेतली पाहिजे. आपल्या संस्कृतीची महानता जी आहे, जी प्राचीनता आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि हा जो एक साधारण 200 वर्षापासून हा एक डाव आपल्याशी खेळण्यात आलेला आहे, आपला इतिहास पूर्णपणे खोटा करून आपल्याला सांगायचा, आणि त्यातून आपल्याला हे सांगायचं की तुम्ही, तुमच्याकडे स्वतःचं असं काहीच नाही, तुम्ही सतत आजपर्यंत पराभूत होत आलेलं आहात, हे सांगून आपल्याला आपल्यामध्ये जी न्यूनगंडाची भावना निर्माण केलेली आहे ती आपण मुळापासून काढून टाकली पाहिजे. आणि आपण मुळात सगळ्या जगाला ज्ञान देणारे, सगळ्या जगाला भाषा आणि संस्कृती पोचवणारे असे विश्वगुरु आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे, आणि त्या आत्मविश्वासाने आपण पुन्हा जगात उभं राहिलं पाहिजे. खूप छान सर, खूप खूप आभार. मेधास उत्तमच्या सगळ्यांच्या आमच्या टीमच्या वतीने खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि हे एक डोळ्यात अंजन घालणारं असं ज्ञान आहे की ज्याच्यातून नुसतं इतिहास आपल्याला कळेल असं नाही, तर पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन आपण पुढे येऊ शकू की आपण कोण होतो. स्वतःची तुम्ही म्हणलात की असली पहचान, हा शब्द तुम्ही खरंच वापरलात की आपण कोण आहोत, हाच आपल्याला मुळात विसर पडलेला आहे की आपण संपूर्ण जगाला ज्ञान देणारे, त्यांचं नेतृत्व करू शकणारे असे लोक आहोत आपण. आपल्यावर कोणी आक्रमण केलं, आपला पराभव वारंवार केला असे आपण नाही आहोत, उलट आपण दुसरीकडे गेलो, आपण दुसऱ्यांना काही देते झालो, मग ते स्थलांतर आपण केलेलं असेल, आपल्या पूर्वीच्या पिढीने केलेलं असेल, वेगवेगळ्या ऋषी मुनींनी केलेलं असेल, व्यापाराच्या माध्यमातून केलेलं असेल, आपलं ज्ञान घेऊन आपण गेलो असू, आपल्याकडे असलेलं साधन संपत्ती घेऊन आपण गेलेलो असू, पण भारतीय मूळ जे सरस्वतीच्या नदीच्या सानिध्यामध्ये राहिलेली आपली जी संस्कृती होती ती खरं तर ओरिजिनल संस्कृती आहे हे आपल्याला सरांनी सांगितलं, अनेक पुराव्यांच्या आधारे सांगितलं. आणि मुळात हे पण आपल्याला समजलं की आता जगामध्ये ऋग्वेद हा सगळ्यात प्राचीन असा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये सगळी तथ्य ही दडलेली आहेत. मला खात्री आहे की या एपिसोडमधनं तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल, खूप चांगली रहस्य तुम्हाला कळतील आणि कशाप्रकारे इंग्रजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि नंतरच्या काळामध्ये त्यांना साथ देणाऱ्या काही भारतीयांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या सिद्धांताचा उपयोग केला. आर्य भारतामध्ये बाहेरून आले हा सिद्धांत पूर्णपणे खोटा ठरलेला आहे. हाच प्रसार आपण सगळीकडे करूया, हे ज्ञान आपण ग्रहण करूया आणि हे लोकांना सांगूया आपण एक आहोत. सरांनी आता सांगितलं की गुणसूत्र जी आहेत, जीन्स जे आहेत, M17 असेल किंवा R1 ही गुणसूत्र असतील, तर ती आपल्या सगळ्या भारतीयांमध्ये आहेत आणि आजही आहेत. आपण सगळेजण एक आहोत हाच संदेश याच्यातून देतो आणि आपणच मुळामध्ये भारतीय आहोत हाही संदेश आपल्याला मिळतो. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. मेधाताई, तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा आली आणि तुमच्या माध्यमातून मेधा सुप्तमच्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत मला पोचता आलं, तुमचे खूप मनापासून आभार मानतो. आणि मी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सर विनंती करते की असत्यमेव जयते ? पुढे आपल्याला खरं तर सत्यमेव जयते करायचे, असत्याचा नाश करून हे पुस्तक तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या भाषेमध्ये खरेदी करा आणि नक्की वाचा. मेधास उत्तमच्या वतीने खूप आभार सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.